Honorable Members, Honorable Speaker. अरे कॉलिंग अटेंशन हूँ कर याद है एक आऊँ बोले ना मुझे पॉइंट ऑफ ऑर्डर यस पॉइंट ऑफ ऑर्डर तो एक माइनर पुलिस नहीं नहीं कौन ट्री एक्ट के कारण मरे तो सुन रहे एक एक एक्ट एक्ट को एक पॉइंट ऑफ ऑर्डर स्पीकर सर मायना कुर्तोरी पुलिस स्टेशन दोग जणा चोरान दोल्ले आणि चोर पुलिस स्टेशन असून धावन गेले स्पीकर सर हे पहिले आणि सेम गोमंतका आणको भितर चोयले जाल्यार दक्षिण गोंयचे पुलिस कोनुबा नाही कोणाले आणि बोकोन पी आय कोलवा त्याचे नाव दिलो हा आणि हे पुलिस स्टेशनाचेर सोन चोर चोय किती जाता ते चोरा पुलिसेच्या हाती दिली तुरी तुरी म्हणलं किती तुरमुळं फुलां सारखे सो स्पीकर सर हे चलत किती पुलिसेसून जर हातींतल्यान वयताय जाल्यार होम डिपार्टमेंटान स्ट्रिक्ट एक्शन घेवपा जाय हा ते कुरकुरीत झाले आले जाल्यार विचारपा जाय विजयान उलटे भाशेन रिप्लाय जाऊंग मुख्यमंत्री सर कालच्या उलवण्यात बाबा विजय सरदेसायांनी कमिशन आयले आणि कमिशन घेतले आणि गेले हे शब्द कालच्या सभागृहात कामकाजात तर काढून दिवचे किदे बरे स्पीकर सर सर पॉइंट ऑफ ऑर्डराचे आज हे कित जात ते मासे नोट डाऊन कोण सांगपाचे आज पुलिस स्टेशनासून दोग जण चोर धावन गेले सर आणि चार क्वेश्चन बाबान के साऊथचे पुलिस फोन उभा नाही एक मिनिट आय वुड लाइक टू प्लेस दिस ऑन द सर पॉइंट ऑफ ऑर्डर पॉइंट ऑफ ऑर्डर सी दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट अरे तुम्ही दोन ऍक्ट ऍक्ट बिकॉज सर हे जे पॉइंट ऑफ ऑर्डर ऑनरेबल चीफ मिनिस्टर हे क्वेश्चन जे आले मुगेले 9B हांवें कालूय सांगलेले आनी हांव द सेम टायप हे क्वेश्चन जे आहा स्पीकर सर सेम क्वेश्चन हांवें GAD घायलेलो इन द लास्ट सेशन एग्जॅक्टली सेम एन्ड नाव आय पूट द सेम टू GAD हे ट्रान्सफरान PWD केला आय एम प्लेसिंग दीस स्पीकर सर खंयच्या क्वेश्चनाक कोणी आन्सर दिवपाचे कन्सर्न गव्हर्नमेंट ठरयता स्पीकर सर हे सेम बट सेम क्वेश्चन स्पीकर सर सेम क्वेस्टन हे कित चल्ला दिस इज जे डिलेपिटेड कंडिशन बिल्डिंग हे कित चल्ला स्पीकर सर सद्दा एव्हरी डे बसून घ्या बसून घ्यात दिस इज रिगार्डिंग अ सुलभ टॉयलेट एट वागातोर स्पीकर सर सांगले स्पीकर सर एक सुलभ टॉयलेट हा वागातोर विच इज विच वॉज आ वो क्वेश्चन घालचे पयले विच वॉज इन अ व्हेरी व्हेरी बॅड स्टेट आणि क्वेश्चन घातले म्हणटकच आणि हांगा ट्युरिजम डिपार्टमेंट ऑफिसान येऊन बोबो घालतकच हो मातसो साफ केला तेणी ओनली थिंग आय वॉन्ट टू नो वेन वॉज द लास्ट इन्स्पेक्शन डन हय आम्ही आमदार हांगा ट्युरिजम ऑफिसान येऊन बोबो घालपाचे आय डोंट थिंक दॅट इज रिक्वायर्ड वेन वॉज द लास्ट इन्स्पेक्शन डन बाय युअर सो कॉल्ड बोबो घालतो म्हणपाचे ते बंद करून आरड मारची म्हटल्यार जाता आरड हय वॉट एव्हर या वेन वॉज द लास्ट इन्स्पेक्शन डन ऑफ द सुलभ टॉयलेट बोवाळ म्हटल्यार जाता बोवाळ कोंकणीत हो शब्द जो आसा पण शक्यतो वेळेस करता बोवाळ म्हटल्यार जाता ओके बोवाळ स्पीकर सर वागातोर जे एक्झिस्टींग आसा टॉयलेट्स थंय टोटल 3 टॉयलेट्स आसात ऑनरेबल MLA लास्ट एक वर्साक हॅज बीन कंटिन्युअसली वॉयसिंग हर ओपिनियन ऑन एन्शुअरिंग दॅट द टॉयलेट्स आर अवेलेबल फॉर द पब्लीक साहजीक आसा की वागातोर थंय टुरिस्टां तांकां फॅसिलिटीज जाय आतां एक टॉयलेट जो ऑपरेशनल आसा इज अबाउट 500 meters फ्रॉम द बीच आनी ताज्या खातीर खंयचोय टुरिस्ट आयलो जाल्यार जो ऑपरेशनल टुरिस्ट आसा 500 meters विच इज मेंटेन बाय सुलभ दॅट बिकम्स इम्प्रॅक्टिकल आतां स्पीकर सर कितें जालां द टॉयलेट विच शी इज आस्किंग बेजिकली इफ आय एम नॉट रॉंग इज द वन विच इज क्लोज टू द बीच नो आय एम आस्किंग ऑफ द टॉयलेट विच इज ऑन टॉप सुलभ टॉयलेट सुलभ टॉयलेट वेन वॉज द लास्ट इन्स्पेक्शन डन बाय युअर ऑफिसर्स स्पीकर सर सुलभाचो टॉयलेट लास्ट 15 दीस भितर
वी हैव एन्श्योर्ड स्पेसिफिक डेट्स एज वेल 14th ऑफ जुलाई वेद द इंस्पेक्शन वॉज बेसिकली डन बेस्ड ऑन द कंप्लेंट रेज्ड बाय द ऑनरेबल एमएलए आणि जे रेक्टिफिकेशन जाय आशिल्ले ते कामूय चालू करून टेम्पररी दिल्ले आसा. आता विषय आसा दोन, जो टॉयलेट रिपेर करपाक लायला तो टॉयलेट तिका नाका, पूण आमी रिपेर करपाक घेतला की साजीक थंय लोकांक कोण तरी वापरतले म्हणून, आनी जो टॉयलेट जाय रिपेर करपाक तो जो आसा स्पीकर सर इज लाईंग इन दॅट पर्टिक्युलर प्रॉपर्टी वेर इन 2013 दीस एग्रीमेंट इज ऑलरेडी बीन डन एन्ड दॅट पार्ट ऑफ द प्रॉपर्टी इज गिवन टू अ प्रायव्हेट ऑपरेटर. आता स्पीकर सर वो प्रायव्हेट ऑपरेटर जो दिल्लो आमी 2013 तेन्ना हीज पार्ट वॉज टू अपग्रेड रिनोवेट एन्ड मॉडर्नायज द एक्झिस्टिंग फेसिलिटीज विच इन्क्लुडेड द टॉयलेट. दीस वर द मिनिमम ऑब्लिगेशन्स. आता तो टॉयलेट त्या प्रॉपर्टीन आमचे आसा जो 2013 ताका दिल्ली आसा. आता दोन का तीनदा आमच्या डायरेक्टरान तांकां सांग मेसेज दिली ऑल्सो एज MD ऑफ GTDC की तुम्ही येऊन तो रिपेर करून दिवचो लिगॅलिटी पळोवन. बट आफ्टर द लास्ट कन्वर्सेशन हॅड विथ ऑनरेबल MLA वी हॅव डिसायडेड टू गेट इन टू इट एन रिपेर एन्ड जाता इतले बेगीन तो लोकांक थंय ओपन करचो. सो दोन भाग आसा, एक वयलो जो रिपेर करपाक घेतला ऑलरेडी टेम्पररी रिपेर जाल्लो आसा बट द वन विच इज नॉट हर प्रायोरिटी एन्ड द वन विच इज हर प्रायोरिटी वी हॅव ऑलरेडी टेकन वी हॅव गिवन डिरेक्शन्स टू एन्श्युअर की तो समज मनशा कडेन ज्या कडेन आमी लीज डीड मारिल्ली 2013 तो नाच जाला, तो येत ना. सो आय थिंक वी आर टेकिंग अ कॉन्शियस कॉल आफ्टर टॉकिंग टू चीफ मिनिस्टर ऑन द ओवरऑल थिंग्स. आज 7B आसा दिसता ताजेर आनी डिमांडा वेळार खूब जाण लोकांनी आमदारांनी हो विशय घेतिल्लो वेकंट उरल्या म्हणून हो विशयाचेर आमी काडून ताका जाय तशें आमी टॉयलेट करून दिवपाची वेवस्था करतात. स्पीकर सर लास्ट इन्स्पेक्शन केन्ना जाल्लें तेजो आन्सरूच येवंक ना. 14 जुलय 2024 that also after I brought it to the notice before no, that only, before I only, that I only act to aikat na I am only acknowledging that tane sangtar ami kela mhun there is no doubt about speaker, it speaker sir don varsha zali ami amdar mhun ha and I am seeing that in a very bad state every time I go to Vagator ani ami jenna nodre kadung jay ohe aso na I think that sulabh whoever you have given it to them one of your officer sometimes at least once a month should inspect whether they are doing the work properly or not. Secondly sir ye je I'll tell you the experience what I had aun tisor gela tenna to daktulo burgo allo speaker sir ani ami challe what are their charges to 10-20-30 mun sangu laglo 10-20-30 amle 10 kiske le re mo maga sangta kaniyo बट रिजल्ट हांगा हेजेर येयला आतां दॅट इट इज 3 रुपीज 5 रुपीज 10 रुपीज एन्ड 15 रुपीज. हांव कितें म्हणटा हे जे चार्जीस आहा ते भायर घालचे सो दॅट यो हुएवर इज द ट्युरिस्ट गोईंग इन दे डोंट लिसन टू दीस 10-20-30 वॉट एवर यो स्मॉल बॉय हू वॉज देर वॉज सेईंग this is the practical this my request would be those charges to be put outside. This is my request. Secondly, तो शर्माक जी प्रॉपर्टी दिल्या लिजार दिल्या आनी जो शर्माच्या प्रॉपर्टीन दोन टॉयलेट आसले ते अजूनय जायना. यू ओन्ली गिव मी द डेट वेन इट वील बिकॉज दोज आर एग्जिस्टींग टॉयलेट्स वीच हॅज टू बी रिपेर्ड. यू ओन्ली गिव मी द डेट वेन ही वील रिपेर एन्ड गीव द टॉयलेट्स टू द जनरल पब्लीक. स्पीकर सर विषय दोन आसा, MLA-न जे मागणी केल्या भितरले रेट भायर मार या दोन दिसा भितर वी वील एन्श्युअर भितरले रेट भायर मारता. समज कोण ओवरचार्ज करता हांवें पयरूय सांगला वी नीड टू इन्क्रीज द अवेरनेस ऑफ 1364 द हेल्पलायन. कोणे समज फोन मारलो ओवरचार्ज करता कितें करता डिपार्टमेंट वील इमिजिएटली टेक कॉग्निझन्स एन्ड ऍक्ट. सो इश्यू ऑफ द रेट इज सेटल्ड. नाव सेकंड पार्ट इज लिगॅलिटी स्पीकर सर. ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस इफ आय एम कमिटींग समथींग आय नीड टू एन्श्युअर एन्ड चेक द लिगॅलिटी. आज ताणें एक टॉयलेट ऑपरेशनल आसा ताजो सुलभाचो सांगलो तो विषय कुशीक सारके. आतां सकिल्लो टॉयलेट हांवें सांगलें आमी यू आर गिवींग डिरेक्शन्स टू डू इट. नाव देर इज वन मोर टॉयलेट
स्पीकर सर टॉयलेट काढपाक टॉयलेट करच्या पयली युजेबिलिटी अँड नंबर ऑफ पीपल पळोवया. वन एश्युरन्स ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस वी आर गिविंग इज युअर सुलभ टॉयलेट. इफ इट नीड्स फर्दर इम्प्रूवमेंट वी वील गीव नेसेसरी डिरेक्शन्स. सकयलो जो हे आसा चेंजींग रूम टॉयलेट वी वील एन्श्युअर दॅट वी मेक इट ऑपरेशनल विथ द हेल्प ऑफ द कन्सेशनर ऑर विदाउट, बट वी वील एन्श्युअर दॅट विदीन दीस पर्टिक्युलर वन मंथ वी वील गीव द नेसेसरी डिरेक्शन फॉर वर्क टू स्टार्ट. आणि जाता आल्या सिझना पर्यंत वी वील एन्श्युअर दॅट दॅट इज ऑल्सो फंक्शनल. द थर्ड वन आय थिंक जेव्हा जॉईंट इन्स्पेक्शन विथ डिरेक्टर बी घेऊया अँड कॉन्शियस कॉल घेऊया. गरज असता करूया, करपाक जाय म्हणून करच्या पेक्षा वी वील सी वॉट इट इज. बट सिरियसली वॉट वी नीड टू डू स्पीकर सर इज हे जे आम्ही काढले आणि घाल्या आणि कोणाची प्रॉपर्टी म्हणून आता झाल्या जी आमचीच आशिल्ली ताजेर कॉन्शियस कॉल घेतलो जाल्यार असल्यो खुबशा जाग्यांचेर गजाल्यो जाग्यार पडटल्यो. स्पीकर सर हे हांव क्वेश्चन विचारचेच नासलें. ते डिमांडाचे दिसा हे सगळे घातलेले. आय थिंक ऑन दॅट डे ही वॉ ही did not reply to this. I really don't want to bring any of my ministers in bed this, but at the time of replying to the demands, if you all had to answer this question, I don't think I would have this. So my request is only to get it done, the down toilet as far as soon as possible. Speaker sir, assurance dila. The MLA given, I appreciate she has put efforts to do it. We will do it and give it what she wants. Star questioner 2, Kedar Naik. Speaker sir, I may be permitted to ask question number 2A. 2A. Speaker sir, Uttar Sabhagraha Patlachar Dillian sir. Speaker sir, my question was the steps the government has taken to support professionally trained athletes interested in participating in Paris 2024 Paralympics. Speaker sir, maka honorable minister agan reply maya ki government providing training camps. Maka ista speaker sir fakt training camps korun maka ista sufficient jauche na. आमचे जे स्पेशल चाइल्ड असा आणि आमचे जे भाऊ असा गेल्या फावटी त्यांच्यानी वेन दे पार्टिसिपेटेड इन बर्लिन स्पेशल ऑलिम्पिक्स इंडिया टीम वन अप्रॉक्सिमेटली 202 मेडल्स इन्क्लुडिंग 76 गोल्ड 75 सिल्वर 51 ब्रॉन्ज अप्रॉक्सिमेटली 23 मेडल्स व वन बाय आमचे गोवा स्टेट. आणि तुथले गीतांजली नागवेकर फ्रॉम नेरूल हू इज फ्रॉम माय कन्स्टिट्युएन्सी. म्हाका दिसता स्पीकर सर आमकां गोवाक एक प्रायड टी दे मेड गोवा प्राउड बाय विनिंग दिस मेडल्स. म्हाका दिसता आनीक एफर्ट्स आमकां घालपाची गरज आसा. स्पीकर सर इफ यू कॅन वीन 202 मेडल्स फॉर स्पेशल ऑलिंपिक्स आमी जर टार्गेट ह्या वटी केले आनी बरी ट्रेनींग तांकां दिली एक स्पेशल ट्रेनर डेडिकेटेड ट्रेनर जर आमी तांकां दिले जाल्यार म्हाका दिसता 2002 जी टॅली आसा आणि गोयात 23 आम्ही जे मेडल्स जिंकल्या हे डबल करपाक आमकां एक ऑपॉर्च्युनिटी आसा. आणि म्हाका दिसता हेका लागून आमकां आनीक एफर्ट्स घालचे पडटले आणि स्पेशल फंडूय तांकां अलोकेट करचो पडटलो, स्पेशल ट्रेनर तांकां दिवचे पडटले. म्हाका दिसता आमी खंय तरी मातशे कमी पडटा आणि हेका लागून हांव ऑनरेबल मिनिस्टराक रिक्वेस्ट करता की त्याने हितून लक्ष घालचे आणि आमचे जे स्पेशल चाइल्ड आसा तांकां आनीक आम्ही उत्साह दिवया, त्यांना आम्ही ट्रेन करूया जे करून आमचे गोयचे नाव ती आणि वर काढतले. सर प्रश्न विचार प्रश्न किती हा रिक्वेस्ट करता की ऑनरेबल मिनिस्टरान की हितून आणि लक्ष घालचे म्हणून. स्पीकर सर एक गोष्ट आम्ही लक्षात दोरपाक जाय की गोवा पॅराऑलिंपिक असोसिएशन अजून पर्यंत आमच्या स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवा कडेन रेकग्निशन झाले ना, कारण त्यांच्यानी जवळजवळ 2011 स्पीकर सर ॲप्लिकेशन घातिल्लं आशिल्लें फॉर रेकग्निशन. बट मध्यंतरी आमचो एक प्रोसेस असता, त्या प्रोसेसा भितर थोडोसो ब्रेकअप झालो. म्हणजे त्यांना आम्ही त्यांना ऑलरेडी लेटर सुद्धा बरवलेले आशिल्ले की तुमचे डॉक्युमेंटेशन जे असा ते डॉक्युमेंटेशन तुम्ही करात म्हणून. पण तरी असताना आता फायनल स्टेजीचेर त्यांचे फर्स्ट रेकग्निशन करपा खातीर फायनल स्टेजीचेर पाविल्ले असतात. आफ्टर हॅविंग अ मिटींग विथ द पॅराऑलिंपिक असोसिएशन हो एक विषय झाला. दुसरो विषय स्पीकर सर ताणी जो पिन पॉईंट केलेलो असा की पॅराऑलिंपिक असोसिएशन्स किंवा ते आमचे पॅरा ॲथलिट्स जे असतात त्यांना प्रॉपर ट्रेनिंग दिवपाची गरज असा. आय एम ऑफ द सेम ओपिनियन.
पण आमचे ट्रेनिंग जे असतात ते बाकीचे सगळे डिजेबल म्हणू नका किंवा आमचे बरे लोक म्हणू नकात, त्यांना सगळ्यांक एथलीट्स त्यांना आम्ही ट्रेनिंग देऊपाचे आमच्याकडे ऑलरेडी प्रोविजन असतात. वेगळ्यावेगळ्या स्टेडियमां भितर कॉम्प्लेक्सां भितर आम्ही ट्रेनिंगू ऑलरेडी सुरू केली असतात आणि अशी रिक्वेस्ट अजून पर्यंत आमकां तशी आयले ना. आणि रिक्वेस्ट जर आयली जाल्यार डेफिनेटली तुझो जो विषय जो आसा तो आमी डेफिनेटली करतले, कारण म्हाकाय प्राउड फिलींग आसा. कारण आमकां फाटले फावटी इवन आमचे स्पेशल ऑलिंपिक्स जी जाल्ले आशिल्ले बर्लिन थंय गोंयकारां खातीर जवळ जवळ 19 मॅडल्स आमकां मेळिल्ले आशिल्ले, तांकां आमी प्रायज मनी आमी दिल्लो आसा, त्यांच्या आम्ही शाबासकीचे थापूय दिल्ले असतात. आमचे आदरणीय सोशल वेलफेअर मिनिस्टर यांच्या पुढाकारान आणि कमिशनर त्यांच्यानी बरीच मेहनत घेतलेली आशिल्ली. जे पॅरा एथलिट्सा बरोबर आमचे जे एथलिट्स जे असतात त्यांच्या खातीर ज्यो ज्यो काही गोष्टी किती करपाक जाय त्यो आमकां करपाचे आम्ही ऑलरेडी ठरवलेले असतात. आणि जो तुझो जो विषय जो असा आणि आमची स्किम्स असा, इट इज नॉट मीन दॅट वी आर गोईंग आउट ऑफ द स्कीम. आमची स्किमा प्रमाणे काही गोष्टी ज्यो असतात त्यो करपाक जाय त्यो आम्ही करता. बट फॉर युअर इन्फॉर्मेशन आणि सभागृहाच्या नजरे खातीर हांव हाडपाक सोदतां, पॅरा ऑलिंपिक्स म्हणूया किंवा पॅरा आमचे स्पेशल ऑलिंपिक्स म्हणूया किंवा खेलो इंडिया पॅरा गेम्स म्हणूया किंवा नॅशनल पॅरा चॅम्पियनशिप्स म्हणूया, या सगळ्यांक आम्ही जसो आधार जो स्किमीच्या भायर सुद्धा वचून आम्ही त्यांना आधार केलेलो असतात, त्याचे पलीकडेन जो तुवें मुद्दा मांडिल्लो असा त्याच्या खातीर आम्ही जी आमची तयारी असपाक जाय ती आम्ही करतले. आणि एकूच गोष्ट लक्षात दवरपाक जाय की पॅरा ऑलिंपिक असोसिएशन जो पर्यंत रेकग्नेशन जायना तो पर्यंत आमकां त्यांना ग्रँड्सूय दिवपाक मेळना. मग डेफिनेटली ते फायनल स्टेजीर असा आम्ही ते करतले आणि त्यांना जो ग्रँड्स किती मेळपाक जाय त्यांना ती फॅसिलिटी जी किती मेळपाक जाय ती मेळपाची आम्ही हे दिता. Speaker, sir, sub-question B, whether any special funds has been allocated to the training of the athletes for the Paralympics 2024. म्हाका दिसता स्पीकर सर गरज आसा, म्हाका रिप्लाय आसा की स्पेशल फंड काय एलोकेट केलेले ना म्हणून, पूण म्हाका दिसता स्पीकर सर गरज आसा. चार वर्सांनी एकदां ऑलिंपिक्स येता आनी लास्ट टायम जे आमी मेडल जिकल्या भुरग्यांच्या मदीं उत्साह आसा, हँडिकॅप्ट आमचे भाव असा त्यांच्या मध्ये उत्साह असा, आणि मला दिसतं एका स्पेशल फंडाची गरज असतली. आणि जर वो केलो जाल्यार आमकां ती मेडल जी टॅली असा मेडलाची ही आमकां वयर व्हरपाक एक ऑपॉर्च्युनिटी असा. म्हणून अनेकदा रिक्वेस्ट करता ऑनरेबल मिनिस्टराक की त्यांच्यानी लक्ष घालून बऱ्यातल्या बऱ्या भशेन आमचे जे भाव असात, दिव्यांग असा, आमचे उरलेले पार्टिसिपंट्स असा, त्यांना एक उत्साह एक पॉझिटिव्ह माइंड घेऊन पुढे धाडचे. थँक्यू स्पीकर सर. तसे प्रपोजल जर असले जाल्यार आम्ही कन्सिडर करपाची आमची तयारी असा, कारण हे जे पॅरा एथलीट्स जे असतात ते आमचे पॅरा एथलीट्स जाऊन असतात आणि त्यांच्या खातीर ज्यो ज्यो काही गोष्टी करणे शक्य असतात ते आम्ही करून घेतले. जी तारुलकर. स्पीकर सर, पॅरा ऑलिंपिक्स जे ह्या वर्षा पॅरिसाक जावपाचे आहात, आता ऑनरेबल मिनिस्टरान म्हटलं की ते पॅरा असोसिएशन तुमच्याकडे रेजिस्टर्ड अजून जाऊ ना. मला दिसतं आणि 3-4 महिने उरला पॅरा ऑलिंपिक्सात. आता डिफरंट स्पेशल ऑलिंपिक्स आणि पॅरा ऑलिंपिक्स, स्पेशल ऑलिंपिक्स म्हणतात ते जेका मातशे बारीकशे आयकूंक येना आणि ते पार्टिसिपेट जाणार. पॅरा ऑलिंपिक्स म्हणजे कंप्लिटली डिजेबल भुरग्यां खातीर आहात. आता पॅरा ऑलिंपिक तुवें सांगलं रेजिस्टर्ड जाऊ ना, आता उरल्यात फक्त 3-4 महिने उरल्यात, अजून पर्यंत तू रेजिस्टर जाऊ ना. टोटल 23 डिसिप्लिन्स तेतून पार्टिसिपेट जाऊ शकता पॅरा ऑलिंपिक्सान. आयज मेरेन तुवें लिस्ट फायनल केला, ते रेजिस्टर जातले तुवें सांगले फॉलोअप आहा, पूण त्याच्या पयली आता 3-4 महिने उरल्यात. तुवें लिस्ट फायनल केला खंयच्या खंयच्या डिसिप्लिनान गोंयची भुरगीं पार्टिसिपेट जातली, आणि जर जातली जाल्यार त्या प्लेयरांक आयडेंटिफाय केला सोशल वेलफेअर मिनिस्टर आहा, ताका हे पॅरा ऑलिंपिक्सा तुमकां कंबाइनली येवचे पडटले, कंबाइनली काम करचें पडटले. कित्याक स्पेशल चायल्ड सगळी आहात ती त्याच्या कडेन लिस्ट आसतले आणि जे स्पोर्ट्समॅन आहात ते त्याच्या कडेन आसतले. सो ते लिस्ट पयली फायनल केला काय तुवें? पयली आन्सर. आदरणीय आमदारान जो प्रश्न जो म्हाका केल्लो असा स्पीकर सर, म्हाका दिसता पॅरा ऑलिंपिक जे सिलेक्शन जे जाता ते नॅशनल पॅरा ऑलिंपिक कमिटी करता आणि ताचे लिंक आमचे कडेन तशे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवा कडेन तसे काय ना. आणि हांवें आमची जबाबदारी इतलीच असा की जर हो जो विषय जर आयलो डेफिनेटली वी आर गोईंग टू सपोर्ट, आम्ही सपोर्ट करपाक शकता.
कारण तांचे सिलेक्शन जे आसा ते नॅशनल लेवलाचेर जाता आनी पॅरा ऑलिंपिक आमी ऑलरेडी म्हणिल्ले आसात जशें तुवें म्हणिल्लें आसा आमकांय खबर आसा स्पेशल ऑलिंपिक्स हे जे भुरगीं जीं आसा तांकां इंटलेक्चुअल डिजेबिलिटी ऑटिजम स्पेक्ट्रम डिजॉर्डर्स अशें ह्या कॅटेगरी भितर येता त्याच बरोबर पॅरा ऑलिंपिक्स हे लोकोमोटर डिजेबिलिटी एन्ड विज्युअल इम्पेरमेंट तातूंत भितर येता आसात मागीर नॅशनल पॅरा चॅम्पियनशीप फॉर फिजिकल डिजेबिलिटी येता ह्यो सगळ्यो क्रायटेरिया आमकां खबर आसात पूण question does not arise whether the Paralympic association has been registered with the sports authority of Goa or not hanga prashna asa ki jar khuncho Paralympic je ata 2024 an je paris sanga javpache asa thai jar amcho goicho jar burgo jar select jar zalo jala definitely taka ami aadhar karpache ami already thelela asa taje khatir recognition jau na jau pun amcho prayatna astalo ki tya burgya ki jo select jallo burgo ki jo participant jo astalo taka full strength speaker sir putte kenna जातले कित्याक 3 ते 4 महिने उरल्यात माझा इतलो प्रश्न एकच महिने 26 जुलै टू ऑगस्ट पर्यंत सुरू जाता स्पीकर सर आता मिनिस्टरान म्हटलं की त्यांच्यानी नॅशनल लेवलीचेर सिलेक्शन जाता सो एज पर माय नॉलेज स्टेट सिलेक्शन पयली जाता सोशल वेलफेअर मंत्र्याक घेऊन लिस्ट घेऊन तुवें स्टेट सिलेक्शन पयली करचे पडटले स्टेट सिलेक्शन परफेक्ट वयर नॅशनल लेवली कोण पार्टिसिपेट जाऊ शकता ते पयली आमी सिलेक्शन करपाक जाय ते करतकच मागीर नॅशनल लेवल तेका लागून एक म्हयनो पयली आमकां कॅम्प हांगा दिवचे पडटले गोंयांत आनी तो कॅम्प जर दितलो जाल्यार तुजे कडेन ते स्पेशल भुरग्यांक ट्रेनींग दिवपा खातीर कोचीस तुमी ट्रेन केल्यात हो ना कोचीस केल्यात जाल्यार तुमी तांकां कोचिजांक क्लिनिक्स दिल्यात हो इनडोर आउटडोर दोनूय क्लिनिक्स दिवचे पडटात कोचिजांक आतां तेका रिफ्रेशर कोर्सीस भायर धाडचे पडटात ते तुवें केला की ना हे प्रिपेरेशन पयली करचे पडटा आज आतां आमी 3-4 म्हयन्यांनी जर आतां जर सुरवात करतात म्हाका दिसना पॅरालिंपिक्साक आमची कोण गोंयची भुरगीं पार्टिसिपेट जर हे फेसिलिटीज ना इम्पॉर्टंट म्हणटात ते तुजे कोचीस तांकां तुवें रिफ्रेशर कोर्सीस दिवचेच पडटले आनी तांकां आतां इमिजिएटली 15 दीस रिफ्रेशर कोर्स दिवन तांकां क्लिनीक इनडोर ट्रेनींग आनी आउटडोर कोचिजांक पयली दिवचे पडटा कित्याक हे स्पेशल भुरगीं आनी हे स्पेशल भुरग्यां खातीर गरज आहा हे करपाक ताका लागून तुवें कितें केला एक गोष्ट म्हणल्यार आदरणीय आमदारान जे फेसिलिटी ना असो हो जो शब्द उलयलेलो पळय सुभेनी तो म्हाका दिसता आमचे पर्पल फेस्ट जे आसा 2 फावटी पर्पल फेस्ट संपूर्ण आमच्या गोंयांत भितर जाल्ले आसा तातूंत सगळ्यो फेसिलिटी आज गोंयांत भितर अवेलेबल आसात हें आमी मतींत धरपाची गरज आसा दुसरी गोष्ट स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवा हे सिलेक्शन खंयचेंय करना कारण एसोसिएशन जे आसा ते डिसायड वीच स्पोर्ट डिसिबल टू बी इन्क्लुडेड हे तांचो परबी आसा आमकां फक्त ताणीन लिस्ट दिले तुका मॉनिटर करचे पडटले एसोसिएशनाचेर रावून काय फायदो ना तांच्यानी पॅरा ऑलिंपिक एसोसिएशन जे आसा किंवा स्पेशल एसोसिएशन जे आसात तांच्यानी एप्रोच जर केलो जाल्यार आमी तांकां फूल सपोर्ट करपाचो आमी ऑलरेडी तांकां सांगिल्ले आसात म्हाका दिसता ह्या संदर्भान आमचे स्पेशल ऑलिंपिक स्पेशल आमचे जे पॅरा जे एथलीट्स जे आसात तांचे एन्टायर टीम जी आसात ती टीम येवन किंवा आमचो एक नोडल ऑफिसर्स तांचे भितर तांकां आमी दिवन तांकां मुखार फर्दर प्रोसिजर किंवा करपा खातीर आमी सगळ्यो काही गोश्टी तांकां इंटिमेशन दिल्ले आसा आनी आमचो नोडल ऑफिसर जो आसा तो तांकां सपोर्ट करता ताहा म्हणून आमचो सोशल वेलफेअरचो जो डेप्युटी डायरेक्टर जो आसा सेक्रेटरी जो आसा तो हे सगळे फॉलोअप करता आमकांय जाय कारण दीस इज अ मोटिवेशन टू ऑल द एथलीट्स एस्पेशली पॅरा एथलीट्स जे आसात तांच्यान जर एक परफॉर्म जर करपाक जर शकता जाल्यार हे जनरल जे एथलीट्स जे आसात जांकां सगळे हात पांय कान सगळे वेवस्थीत आसात ते कित्याक परफॉर्म करपाक शकना हेवूय तांच्यानी आज दाखोवन दिल्ले आसात आनी ह्या गोश्टी कडेन म्हजे पूर्ण डिपार्टमेंट जे आसा म्हजे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवा किंवा डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स एंड यूथ अफेर्स जे आसात ते स्पीकर सर मोठ्या जोमान काम करता कारण आमी आज दाखोवन दिल्ले आसात पर्पल फेस्टूय ऑर्गनायज करून दाखोवन दिल्ले आसात आनी नॅशनल गेम्सूय ऑर्गनायज करून यशस्वी राष्ट्रीय खेळ आमी ऑर्गनायज करून आमी दाखोवन दिल्ले आसात स्पीकर सर एकूच लास्ट प्रश्न आहा स्पीकर सर जेन्ना स्पीकर सर इम्पॉर्टंट विजय सरदेसाय स्पीकर सर प्रश्न आहा पॅरा ऑलिंपिकाचेर पर्पल फेस्टाचेर न्ही सो पयलो प्रश्न स्पीकर सर जेन्ना एक पॅराऑलिंपिक एथलीट भायर वचूंक सोदता तेन्ना ताचें एप्लिकेशन एक ग्रांट्स फॉर्म म्हणून आसता ग्रांट्स फॉर्मान हें मागतात बोर्डींग पास दी म्हणून म्हणल्यार ताणें तिकीट काडली जाल्यार ताका कळना की वेदर हीज एप्लिकेशन इज गोयन टू बी एक्सेप्टेड तो वतकर मागीर बोर्डींग पास दिवपाचो हें हांचें आज रिक्वायरमेंट असो आसा तें आसूंक शकता बिकॉज इज असोसिएशन इज नॉट एज येट रिकॉगनायज
But then to get it recognized is also your job. Speaker sir, je award money jiktat, for example, ek Lloyd Fernandez mhun aha, to one silver, one gold table tennis an jiklo, taka ajun meran prize money milung na. Speaker sir, coaching camp para table tennis player ang national ang khelile tanka coaching camp jaung na, coach provide jaung na, tanka kit allowance mhun fakt 2000 rupaye ditat. 2000 rupayan kiti jata speaker sir? 2000 rupayan ek set of jerseys and shirt meita. 3 to 4 दीस तेच घालचे पडटले स्पीकर सर. हे जेन्ना सगळें जाता तेन्ना हे पॅराऑलिंपिक म्हळ्यार कोण, हे डिजेबल्ड भुरगीं तांचे बरोबर जेन्ना कोण वता तो एकलो वचूंक शकना, प्लस वन तिकीट काडूंक जाय. ते प्रोविजन स्पीकर सर आसपाक जाय. म्हणटकच म्हजो पॉयंटेड क्वेश्चन, वील गव्हर्नमेंट प्रोवायड कोचीस, कोचिंग कॅम्प्स, कंप्लीट सेट ऑफ किट्स एन्ड इक्विपमेंट, ट्रॅव्हल ग्रँट्स फॉर द एथलीट प्लस वन बिफोर परचेसिंग द तिकीट अँड पे देअर प्रायज मनी ऑन टायम? हे हांव सारको पॉयंटेड क्वेश्चन केला आनी म्हाका ताजे पॉयंटेड आन्सर जाय. या तुजे तिनूय प्रश्न जे आसात, एक म्हणल्यार तांकां जो एसिस्टंट लागता, जो केअर टेकर लागता, तांकां आमी ऑलरेडी तांची आमी टिकेट्स बाकी सगळे आमी खर्च आमी बॉर्न करता. त्याच प्रमाणे आमची एक स्कीम आसा, जो एक्च्युअल फेअर तर जर इंटरनॅशनल जर गेलो जाल्यार मॅक्झिमम. आतां मेरेन तुमी दिनाशिल्ले, आतां तूं दिता म्हणून अनाउन्स केला. ऑलरेडी दिला ना? अरे इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन असा थ्रू युअर आन्सर की मे बी टू युअर मेकिंग एन अनाउन्समेंट. स्पीकर सर पळय, तो आता म्हणता ते फायनल म्हणून एक्सेप्ट जाऊंगा. आय एम एक्सेप्टिंग, नो इशू. स्पीकर सर, ताज्यात उत्तर ताणे माका अन स्टार 125 स्टार अन स्टार एलिक्यू विचारले. आता पळय, तू आता अनाउन्समेंट करता पळय, ते फायनल जाता. The house is supreme. So what you are saying becomes final. But tu ata nave karta. Ami already dupak lagille asa, tuka ami already uttarui dille asa. In the year 2020, 22-23, ami jawar jawar, ani 23-24, 57,980 rupaye ami release kelle asa sports kita khatir. Ani tyach pramane ami त्यांचं टी ए डी ए आणि किट जे असं पण त्यांना 1,07,320 रुपये आम्ही त्यांना पेमेंट केलं असा. हे नॅशनल इंटरनॅशनल पार्टिसिपेशन आणि नॅशनल पार्टिसिपेशन खातीर 46,768 बी ऑलरेडी पेड. आता लॉयडाचा जो विषय जो असा, लॉयडाचा विषय जो असा तो वेगळा असा. लॉयडाचा विषय जे प्राईज मनी जे असतात, ते प्राईज मनी वी हॅव ऑलरेडी आय हॅव ऑलरेडी अनाउन्स दॅट बिफोर गणेश चतुर्थी हे सगळे जे प्राईज मनीज असा, इन्क्लुडिंग आमचे नॅशनल गेम्स जे मेडल विनर्स जे असतात किंवा पॅरा एथलीट्स जे मेडल विनर्स जे असतात त्यांना सगळ्यांची चतुर्थी. खंयची चवथ? ह्याच वर्षा मरे, ह्याच वर्षा चवथ मरे. हय हय, चवथ येत रावतली. हय हय, पळय हांवें जे उलयलेले आसा हांवें ते करून दाखयलेले आहा, लक्षात दवर. कारण आम्ही दोन पावटी हे तिसरे वर्स हांवें सांगिल्लें आशिल्लें की चवथे पयलू सगळ्यांक आमी पयशे दितले, ते आमी करून दिल्ले आसा. आणि अजूनय हांव परत फ्लोराचेर एश्युरन्स दिता, ऑल द प्रायज मनीज वील बी पेड बिफोर द गणेश चतुर्थी. सर, तुम्ही इव्हेंटांक इतले म्हणल्या, हे 57,000 पेंडींग आहा म्हणून सांगपाक लज दिसपाक जाय. पेंडींग नो, इट इज ऑलरेडी पेड यार. अरे म्हणजे ते किती उरला, तू म्हणता लॉयडाचे उरला, म्हणता तू लॉयडाचे उरला. तुम्ही इव्हेंटांक म्हणले कोटिंग द हाउस इज मिसगायडिंग द हाउस. हांवें तेका ऑलरेडी सांगिल्लें आसा 2020-23. तुमचा प्रश्न घ्या, तुम्ही असा कंप्लेन केल्या. पुढे होत्या स्टार क्वेश्चन नंबर 3, श्री उल्हास तुमेकर. स्पीकर सर, उत्तर सभागृहाच्या पटलावरती दिले. स्पीकर सर, माझा प्रश्न असलेला की डिपार्टमेंट हॅज एनी प्लॅन फॉर मेकिंग नेसेसरी एसी प्रोव्हिजन ॲट द इंडोर हॉल ॲट मनोहर परिकर इंडोर स्टेडियम ॲट नावेली टू गिव्ह रिलीफ टू द प्लेयर्स फ्रॉम द हीट ड्युरिंग गेम्स. स्पीकर सर, आमच्या नावेली मतदारसंघात मनोहर परिकर इंडोर स्टेडियम एक सुंदर असं बांधलेकडे असा. हालीच 37 नॅशनल गेम्स खुबश्यो थंय झाल्यो आणि आम्ही पळयता की सदांच थंय तरेतरेच्यो गेमी, बॅडमिंटन जावं अशे तरेतरेच्यो गेमी थंय जाता आणि थंय खूप लायट असल्या कारणान ते इतले गरमी जाता की प्लेयरांक ते खेळपाक मेळना. ऑनरेबल मिनिस्टर गेमी खातीर खूपदा येला आणि आम्ही पळयला की जेन्ना नॅशनल गेमी झाल्यो तेन्ना भुरग्यांक इतले प्लेयरांक गरमी जाताली, लास्ट थंय कुलिंग फॅन हाडून बसोवचे पडले. थंय एसी घालपाची खूप गरज असा, इतलो सुंदर असो 43 करोड खर्च करून ग्राउंड बांधला, पण थंय जी एसी आहात
ती एसी जर जाली जाल्यार खुबशे ते बरे जातले. आनी मिनिस्टराक विचारलेले ती एसी घालपाचा कितें तुमची तयारी आसा काय म्हणून. मिनिस्टरान तयारी ना अशें म्हटलां. पूण म्हाजी एक विनंती आहा की तुमी जर एसी घातली जाल्यार खुबशे प्लेयर ते बरे खेळपाक शकता. दुसरें म्हटल्यार स्पिकर सर, थंय कॅन्टीन ना. एक उदकाची बाटली सुद्दां घेतल्या जाल्यार थंय लागीं थंय कांयच ना. थंय कॅन्टीन आसपाची गरज आसा. त्याच प्रमाणे थंय सेक्युरिटी गार्ड ग्रावंडाचेर ना, कारण त्या खातीर केन्ना केन्ना चोरी जावपाची शक्यता आसा. सो म्हजे कडेन म्हाजी मिनिस्टराक विनंती आहा की त्यांनी जाता तितले बेगीन हांगा एसी घालपा खातीर प्रोविजन करचें आनी घालतले म्हणून म्हाका एक उतर दिवचें. स्पीकर सर, आदरणीय आमदारान जो प्रश्न आनी मागणी केल्ली जी आसा त्या मागणी कडेन सुद्दां आमी त्या एंगलाच्यान आमी विचार करतात. कारण जेदे वेळाचेर 37 नॅशनल गेम्स त्या नावेलिंग स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सा भितर घडोवन हाडिल्ल्यो आशिल्ल्यो, तेदे वेळाचेर 3 स्पोर्ट्स थंय घेतिल्ले आशिल्ले, ते म्हळ्यारूच रोल बॉल, नॅट बॉल आनी बास्केटबॉल. तो जेन्युइन जो विशय जो आसा तो बॅडमिंटनाचो ताणें उपस्थीत जो केल्लो आसा. ताजे खातीर टॅम्परेचर जो जाय पडटा आमकां मेनटेन करचो पडटा तो 18 degrees टू ऑलमोस्ट 30 degrees सुमार आसचो पडटा. आनी जो एअर फ्लो जो आसा तो एअर फ्लो शूड नॉट बी मोर दॅन 0.2 मिटर क्यूब पर सेकंड असो आसचो पडटा. हो जो विशय जो आसा एसी घातली बाकीचें कारण कित्याक सांगू, बॅडमिंटन एकूच स्पोर्ट्स त्या नावेली स्पोर्ट्स कॉम्प्लेक्साचेर खेळनात. स्पीकर सर, वेगळेवेगळे स्पोर्ट्स खेळटात, म्हणजे बॅडमिंटन खेळटात, हँडबॉल खेळटात, रोल बॉल, नॅटबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, खो खो, जुडो, असे वेगळेवेगळे तरेचे स्पोर्ट्स खेळपा खातीर ती फॅसिलिटी आमी उपलब्ध करून दिल्ली आसात. आनी एकंदरीत जर आमकां कन्सल्टंट्स जो आसा तांचे कडेन आमी कन्सल्ट करून बाबा सद्याच्या स्टेटान भितर ताजो डेड लोड किंवा बाकीचे सगळे काही गोष्टी ज्यो आसात ते घेवपाक शकता का ना घेवपाक शकता, त्या संदर्भात आम्ही कन्सल्टंट्सा कडेन कन्सल्ट करून ह्या संदर्भात पर्सनली मागीर आम्ही तुमकांय आफयतात मिटींगेक. कारण आमकांय दिसता की आमचे इन्फ्रास्ट्रक्चर जे आसा ते सगळे सायडीच्यान वेल इक्विप्ड आसचें आनी त्या दृश्टिकोनांतल्यान आमी पावलं मारतात. पण डेफिनेटली जो प्रस्ताव तुवें जो मांडिल्लो आसा फक्त एकूच गोष्ट आसा, कारण आमी जितल्यो स्टेडियम जेन्ना एसीन परिपक्व करता कारण मेंटेनन्स जो कॉस्ट जो आसा तो ह्यूज आसता आनी प्रत्येक जो आमचो स्टेडियम जे आसतात ते स्टेडियम आमी प्रॅक्टीस करतात, बाकी सगळे नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलाचेर वर्ल्ड चॅम्पियनशीप थंय जातात. आनी हे एंगलाच्यान जर मुखार जर काही गोष्टी जर आमकां जर करच्यो जर पडले तर डेफिनेटली आमी जो डिमांड जो आसा तो आमी गृहीत धरतले. पूण ताजे भितर पयलू कन्सल्टंटा कडेन आमी कन्सल्ट करून, कारण जे जेदे वेळाचेर 43 crores त्या वेळाचेर टेंडर काडिल्ले तेदे वेळाचेर एसी प्रोविजन तातूंत भितर कांय नाशिल्ले. आनी म्हणूनच तुका हांवें उत्तर दिल्लें आशिल्लें की नो प्लॅन्स आर देर फॉर मेकिंग द प्रोविजन ऑफ एसी. दुसरी गोष्ट स्टँड जे आसा स्पेक्टेटर स्टँड ताका ऑलरेडी HU ऑलरेडी आसा, एअर हँडलिंग युनिट ऑलरेडी आसा, म्हणजे फ्रेश एअर भितर येता. त्यांचे खाडीच्यान कांय ना, फक्त FOP जो आसा द फिल्ड ऑफ प्ले जी एरिया जे आसा त्या संदर्भान हो विषय खूप गंभीर आसा. कारण नॅशनल गेम्स जेन्ना आयोजन केल्ले आशिल्ले त्या वेळाचेर स्पीकर सर आमकांय थोडोसो डिफिकल्टी आयली, नंतर आमी टॉवर AC घालून हे सगळे काही गोष्टी आमी मॅनेज करून व्हेल्ले आसा. पण डेफिनेटली सगळो जो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जो आसा तो परिपक्व करपा खातीर हांवूय सकारात्मक दृश्टिकोनांतल्यान विचार करतलो. दुसरी गोष्ट सेक्युरिटी संदर्भात ताणें जो प्रश्न उपस्थित केल्लो आसा तोवूय सेक्युरिटी सुद्दां खूप महत्वाची आसा. हे आमी डिस्कशन केले नंतर आमी एक दीस आदरणीय आमदार आमी बसून उलोवया आणि त्या संदर्भात मुखार आमचे स्पोर्ट्स स्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर आसा ते डेव्हलप करपाचे आणि ते मेंटेन करपा खातीर आमी जबाबदारी घेतले, हे म्हणजे तुका एश्युरन्स जावन आसा. थंय कॅन्टीनाची गरज आहे, कारण ते प्लेयर जेव्हा खेळतात त्यांना उदकाची सुद्धा ते फॅसिलिटी ना. ओके, कशी स्पेस कशी आसा स्पीकर सर त्या संदर्भात आमी एक इन्स्पेक्शन करून म्हजे ऑफिशियल्स आणि हांव इन्स्पेक्शन करून तुमकां कशें जाय ते, कारण आमी बरी तरेची सर्वीस दिवपा खातीर आमचे खातें आज काम करीत आसात. लोकांक कितें जाय ते दिवपा खातीर आमचो प्रयत्न करतात. कारण गोंयचे आदरणीय मुख्यमंत्र्यान आमकां त्योच काही गोष्टी सांगिल्ल्यो आसात की ज्यो ज्यो लोकांच्यो डिमांड जो आसा तो सप्लाय करपाचो आमचो विचार आसा. आनी त्या दृश्टिकोनांतल्यान सगळे एक्सपर्ट्स तातूंत बसून ह्या सगळ्या काही गोश्टीचेर तोडगा करपा खातीर हांव एश्युरन्स आमदाराक दिता. श्री निलेश काब्राल, हो जो स्टेडियम बांदलेलो आसा नावेली मतदारसंघान तो आमी यूज करता, मडगांव मतदारसंघान, मडगांव मतदारसंघान क्वेश्चन मागला नावेली आमदार इन्फॉर्मेशन ऑफ द स्पीकर. नावेलीच्या प्रश्ना संदर्भात स्पीकर म्हणटा. स्पीकर सर, जो हो प्रश्न मांडला आमचो मनोहर पर्रीकर
स्टेडियमचो जो मडगांव मतदारसंघान आसा पूण नावेली मतदारसंघान आमदारान काडला दिगंबर तशें जाय तशें सांग विचारले. सो ह्यो प्रश्न जो आसा स्पिकर सर स्पिकर सर तशें खूब वॉर्डर जे आसता ते आमकां नाका प्रश्नाचे विचारया स्पिकर सर. स्पिकर सर ऑनरेबल मिनिस्टरान उतर दिलां आमी थंय खुबदां वयता आमचे खुबशी गोश्टी जाता. हांव मंत्र्या कडेन मागता आतां ते व्हडले फॅन घातले पळय बांबोली स्टेडियमाक तितूंत भितर ए सी आशिल्ले पूण तेका गरम जाता ते फॅन जातकीर तेन्ना रिलीव जाला. सो इन द मेन टायम जे ए सी प्रकरण जे कितें करपाचें तें करूं पूण ते व्हडले फॅन मेळता पळय ते दोन तीन तीन फॅन घातले जाल्यार एटलिस्ट टॅम्पररी रिलीफ मेळटले. ते व्हडले पडना देड लाख कितें पडटा ते थोडे घालून घेवचे ना एएचयू वयरू आसा एएचयू कांय ना तूं फॅन ओली रोटेट द विंड सो ते घालपाक शकता आनी मागीर तुजो कन्सल्टंटान अपॉयंट करून कित्याक प्रोविजन जे आसा म्हाका खबर आसा ए सी केल्ले आसा पूण घालूं नाशिल्ले पूण बिल्ड करतना ए सी प्रोविजन म्हणजे तसो न्ही हेजो न्ही ए सी तुजे व्ही आर एफ मॉडल व्ही एच एफ मॉडल न्ही ताका तुवें सांगला प्रॅक्टिकल बसता पळय ते व्ही एच यू घातला तो इशू ना पूण जे प्लेईंग फिल्डार जाता पळय ताका एक तो फॅन घालचो मागीर तुजे स्टडी करीत राव आनी घालता तेन्ना घालचे पूण एटलिस्ट ते रिलीफ मेळटले टॅम्पररी अशें रिक्वेस्ट करता. दुसरो गोश्ट जी आसा आमी पळयता की गोवर्मेंट कॅन्टीन जे आसता तुमी भितर दिता आनी मागीर टेंडर काडटा आनी तो कॅन्टीन केन्ना गेम आसता तेन्नाच फायदो आसता गेम ना तेन्ना तो ऑपरेटर जायना. सो असं डिझायन करपाक जाय तुजो जागो खूप प्रायम रोडाचे आसा तो लिंक रोडाचे आसा ताका डिझायन करताना कंपाऊंड वॉलाचे भितर घेऊन ते विथ कॅन्टीन विथ पब्लीक आणि ते करचे असे रिक्वेस्ट करता नाल्यार ते मागीर भितर कॅन्टीन कोणाक दिलं ताका परवडना तुम्ही भाडे मागता घेतले पी डब्ल्यू डी येदो व्हडलो रिपोर्ट 40,000 रुपया भाडे ते असे परवडचे ना. सो हेजे खातीर हो प्रोविजन एलॉंग विथ गेटीच्या सायडीन जर केले सो इट कॅन बी यूज फॉर पब्लीक अँड एज वेल पीपल हू आर युजींग इन सायड असे लक्ष घालचे स्पिकर सर अशें घालतले काय कितें तुमी स्पिकर सर. पयलो जो विशय तुवें मांडिल्लो आसा की फॅन्स तुमी घालचे अशें म्हणून एज फार एज माय नॉलेज इज कन्सर्न कारण ती हायट जी आसा ती नावेली कारण आमचो जो बास्केटबॉला खातीर कोर्ट जावन आसात किंवा नेटबॉल हे सगळे काही गोश्टी बॉल वयर वता ते आमी पळयतात पण जसे आमी हे जे तुवें जे सजेशन दिल्ले आसा ते आमी ऑलरेडी फोंडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सा ऑलरेडी फॅन घातिल्ले आसा बट दॅट इज ओन्ली मेंट फॉर आमचे बॅडमिंटन आनी टीटी तो हे आसा. हांगा जो कितें विशय आसा पळय न्ही तो बास्केटबॉल आसा बास्केटबॉलाचो बॉल वयर वता ते सगळे काही गोश्टी कितें आमी चॅक करून ते पळयता हांव कितें करपाक मेळटा तें आनी डेफिनेटली द सजेशन इज गूड डेफिनेटली वी कॅन थिंक ऑफ कारण बरे गोश्टी जर करतले जाल्यार डेफिनेटली आमकां हेजेर विचार करपाकूच जाय कारण नावेली स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जो आसा स्पिकर सर हो बरे तरेचो युटिलायजेशना भितर येता बरे तरेचो यूज जाता आनी त्या दृश्टिकोनांतल्यान आमची बेस्ट सर्वीस किंवां दिवपाचो आमचो प्रयत्न आसतलो. कॅन्टीन जे आसा पळय न्ही व्हेरी इम्पॉर्टंट इशू रेज केल्लो आसात स्पिकर सर. तशें आमच्या मडगांव स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सान सुद्दां अशेच तरेचे कॅन्टीन आसात थंय भायले सुद्दां जे लोक जे आसात तांकां अलावड कसो आसा आनी तें वेवस्थीत ताणें मांडिल्लें आसा कारण आमी फक्त स्पोर्ट्सा खातीरूच जर तें कॅन्टीन जर आमी अवेलेबल केलें जाल्यार कोण तेंच कॅन्टीन चलोवपाक शकपाना. भायले सुद्दां जर कोण जर आसा पॅरंट्सचेर आसतले किंवा बाकीचे लोक जे आसतले तांकां सुद्दां एक्सेस दिवपा खातीर आमचो प्रयत्न आसतलो पूण जागो आयडेंटिफाय केले नंतरूच हेजेर सगळ्यांक उत्तर दिवपाक शकतलो पूण म्हजो प्रयत्न आसा कारण एवरी फेसिलिटी वी हॅव टू गीव कारण आमची जी एक वायड आमचे एक ड्रिम्स आसा वायर एक प्लॅन्स आसा ते प्लॅन्स एक्झिक्यूट आनी सफल जावपा खातीर ह्यो सगळ्यो काही गोश्टी करणं तितलेंच गरजेचें आसा आनी जें कितें करपाक जाय त्यो काही गोष्टी पावलं आम्ही उभारतले. स्पीकर सर हो कोर्ट पळय इंडोर हॉल आसा हो सध्या इज कन्सिडर्ड ऑन द बेस्ट हॉल इन द स्टेट. म्हणजे गेल्ल्या वर्सा थंय वेटरन्स बॅडमिंटन नॅशनल चॅम्पियनशीप जाली म्हणजे अबाव 60 इयर्स अबाव 50 इयर्स अबाव 40 इयर्स जवळ जवळ 5,000 पार्टिसिपंट्स थंय खेळ्ळे आनी इट वॉज इन द मंथ ऑफ एप्रील मे त्या टायमार खरीच थंय गरमी जाताली तांकां तेय रिक्वेस्ट करताले सगळे की कित्याक तुमी ए सी करना पळय म्हापशां जो इंडोर हॉल आसा तो ए सी आसा पूण अनफॉर्च्युनेटली ते कोर्ट्स कमी आशिल्ल्यान थंय तुका सगळें शिफ्ट करपाक मेळना तांकां. पूण म्हजें म्हणणें आसा की आतां जो ट्रेंड आसा नॅशनल लेवलाचेर सुद्दां इंडोर हॉल खंय बांदता पळय इट इज ऑलवेज प्रोवायडेड वीथ ए सी. आनी म्हज्या कोतान आतां मिनिस्टरान सांगलें पळय बाकीच्यो गेमी थंय खेळटा टेबल टेनीस आसा बास्केटबॉल आसा गेम ना हँडबॉल आसा तो स्टेडियम प्रॅक्टिकली कोर्ट बिजी उरता सारको. हांव थंय सकाळ फुडें स्पिकर सर हांव वॉकिंगाक वता सोवरांचे वॉकिंगाक थंय सकाळ फुडें बॅडमिंटन खेळपाक येता थंय कोचिंगाचेंच काम चालू आसता थंय हँडबॉल खेळपाक येता भुरग्यांचो मुवमेंट कंटिन्युअस आसता सांजेय थंय ग्रूप खेळपाक वता बॅडमिंटन आनी वेगळे वेगळे खेळ थंय आज खेळटात.
सो म्हज्या कोतान मिनिस्टरान प्रोविजन करचें, चीफ मिनिस्टरान कितें जाय जाल्यार तांकां फायनान्शियल सपोर्ट दिवचो, नाल्यार प्रत्येक खेपे फाल्यां इंटरनॅशनल समज बॅडमिंटन चॅम्पियनशीप कितें केली थंय वॅटरन्साची, त्या जाणट्या मनशांक सामके त्रास जाता गरमे, आनी ते म्हणटा अरे इधर क्या है तुम्हारा इतना अच्छा बनाया ए सी नहीं है, सो ताचेर मातशें सिरियसली मिनिस्टरान चीफ मिनिस्टर कडेन डिस्कस करून करचें. सेकेंड एकच इशू सजेस्ट करता, कॅन्टीनाचें. कॅन्टीन थंय पयलीं म्हणजे गजाल, हांव पयलीं चीफ मिनिस्टर सांगिल्लें, मडगांव फातोडा स्टेडियमाचेर पळय जें कॅन्टीन आहा तें सकाळ फुडें 6 वरांचेर ओपन जावपा जाय, जाल्यार ताका कित्याक जातलें, थंय 500 लोक येतात वॉकिंगाक, ते वता आसतना प्रत्येक जाण भाजी खाता, भाजी घेवन वता घरा. पयलींचें कॅन्टीन एकदम बरें चलिल्लें, आतां तें कोण कॅन्टीन आहा तें 9:30 ओपन करता, तर गिरायक कसो जातलें? सो इट हॅज टू बी स्टार्टींग फ्रॉम 6 o'clock, कारण सकाळचो गर्दी आसता भुरग्यांची, जाणटेल्यांची, सगळ्यांची, आनी मागीर सांजची मदीं मदल्या टायमाचेर गॅप आसता. सो कॅन्टीन कोण करता, तांकां सॅल्फ हॅल्प ग्रुपाक तुमी जर कोणाकय समज दितात जाल्यार कंडिशन पयलीं घाला की शूड स्टार्ट इट एट 6 o'clock, इतलें मातशें लक्षांत दवर. स्पीकर सर, म्हाका दिसता पयले दोन प्रस्न आदरणीय आमदारान जे उपस्थित केल्ले आसात ताचें उत्तर हांवें ऑलरेडी दोनी माननीय सदस्यांक दिल्ले आसात. उरलो प्रस्न उपस्थित केल्लो तो मडगांव स्पोर्ट्स कॉम्प्लेक्साच्या कॅन्टीनाचो. हांव इंटिमेट करतां जे कॅन्टीनात जो कोण चलयता ते 6 म्हळ्यार ओपन करपाचो हें सांगता, आनी वील कन्सिडर दॅट रिक्वेस्ट. नेक्स्ट क्वेश्चन श्री विरेश बोरकर. स्पीकर सर, आय वील लायक टू टेक 4A. स्पीकर सर, उत्तर सभागृहाच्या पटलाचेर दवरलेले आसा. स्पीकर सर, जो रिप्लाय आमकां गावल्लो आसा हो पर्टिक्युलरली क्वेश्चन आसा स्टाफ स्ट्रेंथ इन रुरल डेवलॉपमेंट जो डिपार्टमेंट आसा तितून. आतां स्पीकर सर, जेन्ना म्हाका उत्तर गावलां त्या उत्तरान अशें आसा की जे ग्राम समृद्धी योजना स्कीम, ह्या स्किमी अंतर्गत आमकां ग्रामीण जे भाग आसा जावं ग्रामीण जी विलेजीस आसा हांगा आमकां प्रोपोजल्स धाडून रुरल डेवलॉपमेंटाचे थ्रू आमी डेवलॉपमेंटल वर्क घेवपाक शकता. स्पीकर सर, आतां नॉर्थ गोंयचो जो DRDA आसा तितून आमकां उत्तर गावला त्या प्रमाणे 342 प्रोपोजल्स जे आसा ते पेंडींग आसा. तितून आमी क्वेश्चन घातलेलो, त्या क्वेश्चनान विचारलेलें की कित्याक लागून पेंडींग आसा. तितून आमकां रिप्लाय गावल्लो आसा की स्टाफ स्ट्रेंथ जी आसा ती कमी आसा. आतां नॉर्थ गोवान नॉर्थ DRDA नॉर्थ हांगा एग्जिक्युटीव्ह इंजिनियर एक आसा, आनी एग्जिक्युटीव्ह इंजिनियर तो एक आसा ताका 5 चार्जीस आसा. स्पीकर सर, 5. आतां ती तुमकां सांगता, सुप्रिटेंडंट इंजिनियर इन PWD सर्कल 1, सर्कल 7, सर्कल 9, SSW आनी एग्जिक्युटीव्ह इंजिनियर DRDA, म्हणल्यार 5 चार्जीस एकूच इंजिनियराक दिल्ल्यो आसा. आनी तुमी चिंतूंक शकता आसतले आख्खे नॉर्थ गोंयचे आख्खे प्रोपोजल पेंडींग उरलेले आसा. स्पीकर सर, तसो जो एसिस्टंट इंजिनियर आसा, एसिस्टंट इंजिनियर दोग जाण आसपाक जाय नॉर्थ गोवान, थंय एकूच एसिस्टंट इंजिनियर आसा. स्पीकर सर, एकूच, आनी एक पोस्ट आजून पर्यंत वेकंट आसा. स्पीकर सर, आनी ते एसिस्टंट इंजिनियराकूय एडिशनल चार्ज आसा बिचोली PWD बिचोलीन. स्पीकर सर, तसो ज्युनियर इंजिनियर, आतां स्पीकर सर ज्युनियर इंजिनियर आसपाक जाय 3. आतां तितून स्पीकर सर ज्युनियर इंजिनियर आसा एकटो, आनी 2 वेकंट पोस्ट आसा. स्पीकर सर, आतां तशेंच बाकीचे जे टॅक्निकल स्टाफ आसा हेय कमी आसा. आनी प्रश्न स्पेसिफिकली म्हाजो प्रश्न असो आसा की इतले कमी स्टाफान आतां गेले ती 2 वर्सां जाली आमी प्रोपोजल्स घालता, सगळे घालता, आजून पर्यंत ते प्रोपोजल्स जे आसा ते क्लियर जायना आनी तेंची काम जी आसा ती स्टार्ट पासून जावना. सो इतले कमी स्टाफान डिपार्टमेंट कशे कामां जी प्रोपोज केल्ली आसा, जी ग्रामीण भागान कामां प्रोपोज केल्ली आसा ती कंप्लीट करून घेतली. स्पीकर सर, एकूच आदरणीय आमदारान तो प्रश्न उपस्थित केल्लो आसा की देर आर 342 प्रोपोजल्स पेंडींग इन DRDA नॉर्थ. एक्चुली कशें आसा न्ही, 342 प्रोपोजल्स स्पीकर सर आमचे कडेन आयिल्ली आसात, पूण तातूंतले फक्त रिझोल्युशन्स आनी विदाउट डॉक्युमेंटेशन आयिल्ले आसात, आनी आमी ते कन्सर्न ते विलेज पंचायती रिझोल्युशन घेतिल्ले आसात, तांकां आमी पत्र वेव्हार केल्लो आसात. तशें आमचे कडेन एकंदरीत फूल फ्लॅज हे पत्र वेव्हार जाल्लो आसात किंवां तेंचे डॉक्युमेंटेशन आयिल्ले आसात, तशें प्रोपोजल आमचे कडेन तशें अजून पत्र पेंडींग ना. तें उत्तर सुद्दां हांवें साउथ गोंयान सुद्दां DRDA तशें दिल्लें आसा. पूण तुजे जो स्पेसिफीक 2 जे विशय जो आसा, एक तुजो ऑलरेडी एडमिनिस्ट्रेटीव अप्रुवल आमी आयिल्लो आसात, विदीन 8 डेज भितर आमी टेंडर फ्लोट करता, आनी दुसरो जो तुजो प्रोपोजल जो आसा तो इट इज फॉर एक्सपेंडिचर एडमिनिस्ट्रेटीव एडमिनिस्ट्रेटीव अप्रुवलाक गेल्लो आसा. आय वील सी दॅट एट द फास्ट पेस ह्यो सगळ्यो काही तो कित्याक उरलो, कारण तुवेंनूच म्हाज्या इन्फॉर्मेशना प्रमाणे यू हॅव गिवन द चेंज ताचें नेम केल्लें आसा, म्हणून तो परत आमकां रिसबमीट करचो पडलो. डेफिनेटली हांवें सगळ्या आमदारांक तुज्या माध्यमांतल्यान हांव सगळ्यांक सांगतां
सांगपाक सोदता की हांवें ऑलरेडी इंटिमेशन दिल्लें आसा, डायरेक्शन दिल्लें आसा टू माय डिपार्टमेंट. प्रत्येक आमदाराचे दोन प्रपोजल आमी घेतले, कारण जसो आमचो बजेटरी प्रोविजन आसा तसोच आमी त्यो काही गोष्टी केल्ल्यो आसात. पण डेफिनेटली हे जे विषय तुजो जो मागणी केल्ली आसा ते आमी काही गोष्टी दिवपाचो माझा प्रयत्न आसा. स्पीकर सर, जसे स्पीकर सर जसे मिनिस्टरान सांगले की दोन प्रपोजल जे पेंडींग उरले, आता हो माझ्या मतदारसंघाचो, आता गेल्या त्या वर्सा म्हणल्यार एक वर्स पयलू आम्ही प्रपोजल आणि त्याच्या पयलूचे प्रपोजल स्पीकर सर, आणि जेन्ना कामां जाऊंक ना म्हणून आम्ही एक लेटर केले, जे डिपार्टमेंटाक लेटर केले की अजून पर्यंत जी जी ग्रामपंचायतीन कामां धाडलेली आसा आरडीए अंडर ती कित्याक जाऊंक ना. सो तेन्ना आम्ही लेटर केले तेन्ना रिप्लाय येयलो की तुम्ही दोन प्रायोरिटीचेर कामां दिया म्हणून, ती आम्ही दोन प्रायोरिटीचेर कामां दिली. आणि थंय स्पीकर सर जेन्ना हांवें हांव मुद्दम सांग प्रायोरिटी लेटर जे आसा ते 1/3/2023 दिल्ले, आणि आमकां हितून म्हणल्यार जेन्ना डीआरडीएची हें आसा तितून विथीन 15 डेज म्हणल्यार 15 दिसां भितर इस्टिमेट रेडी जावपाक जाय. हांव स्पीकर सर सांगपाक सोदतां आमचें एक काम आसा धाकटे बाट मंडूर हांगा रिटेनिंग हॉलाचे, हांगा सगळो म्हटलं एन्टायर थिंग जाल्ले, सगळे जे एनओसीज सगळे दिल्ले, रेजोल्युशन्स बी सगळे केल्ले, पण जेजो इस्टिमेट जालो 4/9/2023 म्हटल्यार कितली टायम जालो तोय बीन आमी परत परत फॉलोअप करून स्पीकर सर, आणि अजून पर्यंत त्या हेजो सेम हेजो टेंडरींग प्रोसिजर अजून पर्यंत जाल्लो ना. आता थंय आमकां रिप्लाय कितें येता स्पीकर सर की टेंडरिंगाक लागून की जनरेट जावंक ना, आतां की जनरेट कित्याक जावंक ना, कोण हांगाल्ल्यान थंय ट्रान्सफर जाता, आनीक कितें जाता. सो हें स्पीकर सर हो रिप्लाय सारको न्हू स्पीकर सर, आमकां खंय ना खंय जे स्पीकर सर एक्झॅक्टली कितें जाय माननीय आमदाराक ताणें तें म्हाका विचारचें, त्या प्रमाणे ताका उत्तर एक्झॅक्टली जाय सांगता. अजून पर्यंत जो एक आमचो वर्क आसा तुम्ही जो सांगलो तो जातलो म्हणून ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुवलाक गेला, आता त्याचा रिप्लाय कितें येला की की जनरेट जावंक ना, टेंडरींग की जी आसा जी जनरेट जावंक ना. आता ते 2022 काम 2022 वर्सां जाली, अजून पर्यंत तें काम कंप्लीट जावंक ना, आतां काम स्टार्ट पासून जावंक ना, ताका ऑर्डर पासून वर्क ऑर्डर येवंक ना. सो म्हाका एश्युरंस जाय जी आमची कामां आसा आमच्या सानंद्रे मतदारसंघान आखी ऑल ओवर गोवा ही कामां केन्ना पर्यंत कंप्लीट जातली. आतां हितून आनी एक आसा नेवरा गांवान तेजी ऑलरेडी रिटेनिंग कॉल कॉलॅप्स जाल्ली आसा. आतां हांगा पासून सगळे आमचे जे हे आसा ते सगळे घातलेले आसा, चेंजीस करून आमी वर्क चेंज करून एक वर्स जाले, एक वर्स मिनिस्टरान समजून घेवपाचे, हांव बेश्टोच हे करिना, जे एक वर्स जाले तरी पूण ते अजून पर्यंत जावंक ना आनी त्याचो इस्टिमेट पासून जावंक ना. आनी जेन्ना आमी फॉलोअप घेवपाक वयता स्पीकर सर हांगा अशेंय रिप्लाय येता की फंड अवेलेबिलिटी ना. सो हे मिनिस्टरांनी क्लियर करपाचे केन्ना पर्यंत हे क्लियर जातली, दोनूय जी कामां आमची घातलेली आनी ह्याच्या फुडें आतां फुडें आमी आनीक दोन घालपाचे आसा. सो एक एक वर्सा दोन टोटल नेमके मंत्र्याकडे किती अपेक्षा, केन्ना पर्यंत मिनिस्टरान एश्युरंस दिवपाचे की केन्ना पर्यंत ही दोनूय जी कामां आतां एक्झिस्टींग आसा ती आनी बाकीची फुडली आमी ऑलरेडी घातलेली आसा ती केन्ना पर्यंत जातली. स्पीकर साहेब, म्हाका दिसता हांवें ऑलरेडी एश्युरंस दिल्ले आसा ताणें पयलूच सुरवातेकूच की तुजो विदीन 8 डेज भितर हांव एक कामाचे टेंडर करता आनी दुसरो जो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुवाक गेल्लो आसा ताजो आयलो नंतर इमिडिएटली तें काम सुद्दां सुरवात करपाचो म्हजो तसो प्रयत्न. स्पीकर सर, जे मंत्री सांगता एज पर हीज आन्सर एकूच ओनली इंटरव्हीन युअर आन्सर इटसेल्फ यू से द डिले, द रिझन फॉर द डिले इज वर्क ड्यू टू लॅक ऑफ स्टाफ. नाव वेन व्हेरी स्पेसिफीक आय थिंक ऑल द मेंबर्स मुगेले कॉन्स्टिट्युएंसी सगळे काम पेंडींग आहाय, when will you fill these vacancies, when why are you basically the people are ye maga dista sogle vacancies je pending hai, when will you fill, your staff is short, very simple. Ani ye proposal patu answer dila, I know for a fact that proposals that I have sent also are pending, several MLAs are pending and mainly because of staff. So when will you fill this staff? स्पीकर सर, आमचे फिलींग ऑफ पोस्ट जो आसा ते स्टाफ सिलेक्शन कमिशना कडेन आमी ऑलरेडी संपूर्ण केल्लो आसा. स्टाफ सिलेक्शन जाता तितले बेगीन हांवूय पर्सनली फॉलोअप करता कारण म्हाकाय तेजी कमतरता आसा हें म्हाका खबर आसा. स्टाफ सिलेक्शनाच्या अंतर्गत ऑलरेडी आमी पोस्ट क्रिएट करून तांकां सगळे अप्रुवल बीन घेवन आमी दिल्ले आसात. एज सून एज स्टाफ सिलेक्शन ज्या वेळाचे जातले डिले जाता बिकॉज देर इज नो स्टाफ. स्पीकर, पण तरी आसतना आमी मॅनेज करता. एक गोष्ट कशी आसा न्ही, जरी आमी स्टाफ सुद्दां ना आसले म्हणले जाल्यार आमचे कडेन तशी पेंडींग प्रपोजल विथ द फूल डॉक्युमेंटेशन जे कितें डिपार्टमेंटाक दिल्ले आसा ते आमचे कडेन एस्टिमेट बीन प्रिपेर करपाक तशें आमचे कडेन तशें प्रपोजल स्पीकर सर कांयच ना. जितले आमचे कडेन पळय स्पीकर सर ही पेंडींग आसा प्रपोजल आमदार स्पीकर सर प्रपोजल बरेचशे आमदार आणि बरेचशे विलेज पंचायती आमकां दिता. आमी आमच्या जीएसवायचे मिटींगेक ते आमी अप्रूव्ह करता सब्जेक्ट टू द
डॉक्युमेंटेशन जे रिक्वायर्ड डॉक्युमेंटेशन आहे ते त्यांच्यानं तिकडे संपूर्ण करपाक जाय. जोपर्यंत डॉक्युमेंटेशन ते दिना तोपर्यंत आमकां फायल प्रोसेस करपाक मेळना. जरी सर जरी स्टाफाची सुद्धा कमतरता ही से स्टाफ सिलेक्शन कमिशनला लागू ते स्टाफ मेळले मग तू माझी सांगते केन्ना स्पीकर सर. स्पीकर सर एजो आमकां आन्सर जाय एक्सक्लुसिव्ह ईवी जो ई असपाक जाय एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कित्याक तो अवेलेबल असना. आमकां परत परत म्हणजे तो डिफरंट पी डब्ल्यू डिविजनांनी भोंवता डिफरंट हितून आसा. सो सीएमान हेजो जाप दिवपाक जाय की बाबा एक्सक्लुसिव्ह तुमी तेका थंयच दवरितले काय पांच हे एडिशनल चार्ज दितले टोटल एडिशनल चार्ज जो आसा सीएमान उत्तर दिवपाक जाय कित्याक डी आर डी एस आमी रुरल डेवलपमेंट करता म्हणटा आनी हांगा एकूय कामां जायना. स्पीकर सर स्टाफ सिलेक्शन आहा म्हणटा. स्पीकर सर दोन विशय. एक तेणी जो सांगला पळय न्ही आर डी ए खातीर तेका एक्सक्लुसिव्ह इंजिनियर जाय म्हणून हांव मिनिस्टराक सांगता की तेंच्यांनी पी डब्ल्यू डी कडेन मागचे. आतां इंजिनियरी खूब भरती जाल्या ऑलरेडी आन्सर दुको गायल मु स्टाफ सिलेक्शन मागचे आनी हे केदो आमी टर्म खबर जातलो. एका सर लेट मी स्पीक. ताणें जे इंजिनियर मागल्या स्पेशली पळय न्ही ते आतां ऑलरेडी आमच्या पी डब्ल्यू डीन नवीन भरती जाल्या त्या खातीर तेंकां एक्सक्लुसिव्ह जे इंजिनियर दिवपाक जाय ते आमी एक्सक्लुसिव्ह आर डी ए खातीर इंजिनियर दिता जेणे करून रुरल डेवलपमेंटाचेर ग्रामीण विकासाचेर भर दिवन आनी फक्त हांगाच न्ही तेंच्यांनी केंद्रातलो जो फंड मेळटा ग्रामीण विकासा खातीर तेंच्यांनी तेय प्रपोजल धाडचे. आतां केंद्र सरकारा कडल्यान खूब मोठ्या प्रमाणांत ग्रामीण विकासाचेर ह्याय बजेटांत हो भर दिल्लो आसा तो ग्रामीण विकास करून घेवपाक तेंच्यांनी प्रपोजल धाडचे. डॅट इज वन. दुसरें आर डी एचो स्टाफ उरलेलो स्टाफ जो कितें भरपाचो आसा तेंचे जे पोस्ट कितें वेकंट आसात तेणी जर स्टाफ सिलेक्शनाक धाडल्या स्टाफ सिलेक्शन इज एन ऑटोनॉमस बॉडी तांच्यांनी प्रोसेस सुरवात केला. हांव तेका फक्त फास्ट ट्रॅक कर आनी ते भर जाता तितके बेगीन तेचे एडवर्टायजमेंटूय येतले आनी ते पोस्ट जे आहा ते भरतले. स्पीकर सर स्पीकर सर माझा लास्ट उरला. स्पीकर सर माझा लास्ट उरला. स्पीकर सर जे ऑनरेबल मिनिस्टर ऐकले स्पीकर सर आणि ऐकता त्यांना एक विषय मांडलो की ऑनरेबल सीएमान आता एश्युरन्स दिला की स्टाफ घेतल्या फॉर लॉंग टर्म बेसीस एक्सक्लुसिव्हली कित्याक फाटी प्रमोशनूय केल्ले आसा ऑलमोस्ट 27 ई आणि एस ई सगळे बस सीएमान केला. सो म्हाका दिसता ऑनरेबल मिनिस्टर म्हाका तरी फूल टायम स्टाफ येतलो. म्हजे एक प्रश्न स्पेसिफीक आसा जे ऑनरेबल सीएमानूय सांगले की सेंट्रल ग्रांट खूब मेवता. 3 वर्सां पयलीं आमकां शेल्डर क्लस्टर म्हूण आमी तो ग्रांट हाडलेलो तुमी जावचे न्ही पयलीं तो आजुनूय काम लंगडता. आतां लंगडता तेन्ना म्हाका तुजें एश्युरन्स जाय ना हांव बेज ऑन युअर गिवीन स्टेटमेंट्स की आर डी एचें जें काम चालू आसा की तुमी थंय येवन असेंब्ली सेशन डेट फिक्स करून ती शेल्डे क्लस्टराचें काम सेंट्रलांतल्यान पयशे हाडून आज पसून तें कंप्लीट जायना. सो कित्याक लागून जायना तें सांगचें. इट इज रिलेटेड टू दीस सेम क्वेश्चन बिकॉज ऑफ स्टाफ इज नॉट देर. सो तें मातशें कंप्लीट करून म्हाका दिवचें. आनी आमी सेंट्रल ग्रांटाचे जे स्किमी आसा तेंकां पंचायतीन तुमकां आनी प्रपोजल धाडल्या ती मातशी करून. तुजे कडेन पयशे ना तूं आमदाराक फक्त 2 कामां दिता म्हणटा. वेरी गूड बरें रिस्पेक्टफूल तुवें आन्सर दिलो पूण सेंट्रल गव्हर्मेंटा कडेन खूब पयशे आहा ते हाडपाचो मातसो प्रयत्न करचो असो हांव वेदर ही वील डू ऑर नो. हे प्रपोजल जे आमचे कुडचडे मतदारसंघान दोनी पंचायतीन दिल्या ते करतले ना हे विशय. स्पीकर सर आदरणीय आमदारान जो प्रश्न उपस्थित केल्लो आसा जे केंद्र सरकाराची जी योजना जी आशिल्ली ती फाटल्या म्हजे टेन्युराच्या पयलू ही सुरू जाल्ली आशिल्ली पूण स्पीकर सर ती योजना जी आसा ती सद्या बंद जाल्ली आसा. आनी नंतर तांच्यांनी आमकां आमी पत्रवेव्हारूय केल्लो आसात हांवूय हो तो फास्ट ट्रॅकाचेर आसा म्हणत कितें जालां आसा आमी युटिलायजेशन बीन कितें जाल्लें आशिल्लें तें आमी ऑलरेडी दिल्लें आसा. तें स्कीम सद्या ती बंद जाल्ली आसा आनी तें नवी स्कीम इंट्रोड्यूस करपाची आमकां ऑलरेडी तांच्यांनी सांगिल्लें आसा. त्या प्रमाणे हांव फॉलोअपाचेर आसा कारण म्हाकाय जितले पयशे आमकां सरकारा भितर येवपाक जाय त्या खातीर आमी फॉलोअप करता. स्पीकर सर ही स्कीम जर बंद झाली त्याका आम्ही जबाबदार ना. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटाची स्किमीचे पैसे येले तुम्ही युसी देऊ ना येऊ ना तुमकां पैसे येऊ ना. आता ती स्कीम बंद झाला म्हाका खबर आहे पूण त्याका प्रोविजन तुझे भितरल्यान करपाक जाय. स्पीकर सर सेकंड इंस्टॉलमेंट ना ना येवचोच ना तो कित्याक स्कीम बंद जाल्या कशी येतले स्कीम आमकां. स्पीकर सर हांव तेंड उलयना मागीर आमी खंयच्या कडेन पावतले. म्हाजे इतलेंच रिक्वेस्ट आहा म्हाकाय खबर आहा ती स्कीम बंद जाला युसी तुमी दिवंक ना
यूसीव दिवू ना म्हणून तुमकां आतां एलिजिबल ना. आतां ते स्किमीक जर पयशे मागपा जाय तेका ना. सो तुजे स्टेटींतल्यान तेका प्रोविजन जो कंप्लीट करपाचो प्रोविजन सीएमान तुमी करचो. कित्याक हे चार वर्सां लंगडा जाता, ग्रावंड आतां चार वर्सां बंद उरलो स्पीकर सर, हेजेर मातशें लक्ष घालचें अशें म्हणटा. स्पीकर सर, आमी ऑलरेडी प्रोसेस सुरू केल्लो आसा, आमी इंटिमेशन केंद्र सरकाराक सांगिल्लें आसात. सो आमचोय फॉलोअप आसा, हेजोर तशें न्ही की बाबा आमी कांयच करना. आनी हें हांव टेक ओवर करचे पयलूची ती योजना जावं आसा. मिनिस्टर तू मिनिस्टर म्हणून तुझी जबाबदारी आता. स्पीकर सर, माझं लास्ट, स्पीकर सर, माझं लास्ट क्वेश्चन, स्पीकर सर, निलेश बाबाचे, निलेश बाबाचो प्रश्न खरं म्हणजे म्हजे ह्या क्वेश्चना भीतर इन्क्लूड ना. स्पीकर सर, तरी असताना हांवें ताका बरे भशेन उत्तर दिल्लें आसा, कारण इट इज माय म्हगेल ते प्रेरोगेटिव्ह जावन आसा की प्रत्येक प्रश्नाक उत्तर दिवपाचो, कारण आमी काम करतात आनी जे आमी करतात आमी सांगतात ते करून दाखयता. स्पीकर सर, माझं लास्ट स्पीकर सर, माझं लास्ट सप्लिमेंटरी असा. स्पीकर सर, म्हाका एकूच विचारपाक जाय की जो डिपार्टमेंटा कडेन फंड अवेलेबिलिटी आसा काय ना ही कामां करपाक लागून. स्पीकर सर, प्रत्येक जो आमचो हे आसता फंड अलॉट केल्लो आसता आनी फंड अलोकेशना प्रमाणे म्हणून ताका हांवें सांगिल्लें आसा की तुमी आमकां दोन कामां जिवची, ती दोन तुमची कामां कशी करून घेवपा ती म्हजी जबाबदारी आसा. ते फंड्स कशे घेवपाचे हाडपाचे तेवूय म्हाका खबर आसा आनी म्हणूनच सप्लिमेंटरीतल्यान हय आनी सप्लिमेंटरीतल्यान आमी मागतात बीन. हांवें सांगिल्लें पळय लास्ट टायम, हांवें तुमकां फक्त सादे गोश्ट सांगता, आमकां फंड्स अलॉटमेंट आशिल्लो एक्झॉस्ट 3 महिने भितर जाल्लो आशिल्लो, पूण आदरणीय गोंयचे मुख्यमंत्र्यान ह्यो सगळ्यो कांय गोश्टी गरजो जाणू जावन लास्ट इन द मंथ ऑफ आमकां जानेवारी फेब्रुवारी ऑफ 2023 ताणें आमकां सप्लिमेंट फंड दिलो आनी मॅक्झिमम आमी कामां पूर्ण करपाक शकिल्लीं आसात. फक्त इतलेंच सांगता की ज्या तरेन आमी तुमकां एश्युरंस दिल्ली आसा स्पीकर सर, प्रत्येक मतदारसंघान, कारण आमी सॅल्फीश न्ही, आमी सगळ्या मतदारसंघान आमच्या आदरणीय गोंयचे मुख्यमंत्र्यान सगळ्यांक, कारण लोक सगळे गोंयकार जावन आसात आनी तांकां फॅसिलिटी दिवप एखादे वेळ तुमी कितें म्हणटले तुमी विरोधक म्हणून आमी तुमची कामां करना अशांतली कांय गोश्ट ना आनी हांव तें केन्नाच बिलीव करना. हांव इतलेंच करतलो की हांव इतलेंच म्हणटा की जो फंड अलॉटमेंटाचो विषय जो आसा तो गोंयचे मुख्यमंत्र्या कडेन बसून हाडून माझ्या मतदार चंद्रकांत शेट्टे क्वेश्चन डॉक्टर आय एम ऑन फिट त्यांच्यानी बस म्हणून सांग, माझा इम्पॉर्टंट क्वेश्चन उलयता, त्यांना रूल काढणार आहे सांगात. अरे आय एम आस्किंग माय क्वेश्चन, यू शुड सिट डाऊन. तुम्ही आवाज करता, आय एम आस्किंग क्वेश्चन फाईव्ह. डॉक्टर चंद्रकांत शेट्टे उलय विचारा. स्पीकर सर, माझं एकच क्वेश्चन असा, दुसरा आता नेक्स्ट तुझा क्वेश्चन. ओके स्पीकर सर, हांव क्वेश्चन 5B विचारता. 5B स्पीकर सर, उत्तर सभागृहाच्या पटलाचेर दिल्ले आसा. स्पीकर सर, माझा जो क्वेश्चन असा तो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इन बिचोली. माझं सप्लिमेंटरी क्वेश्चन विचारच्या पहिले हांव इतलेच सांगू शकता की आमच्या बिचोलेन लोक खुबशे टॅलंट आसा, स्पोर्ट्सांनी टॅलंट आसा. आमच्या बिचोलेन जो फुटबॉल पयलीं क्लब आसलो, सद्याचो जो डॅम्पो स्पोर्ट्स क्लब आसा, हो जो क्लब आसा न्ही तो सुरू खंयच्यान जाल्लो तर बिचोलीम फुटबॉल क्लब म्हणून जाल्लो. आनी 1967 हो जो क्लब डॅम्पो स्पोर्ट्स क्लबान घेतलो. कितकेशेच प्लेयर आसात आमच्या कडेन, खुबशा प्लेयरांनी खेळला. आतां आमचे भुरगे क्रिकेटानूय खेळटात, सद्या रणजी प्लेयर्सूय आसात, ईशान गडेकर आसा, दिपराज गांवकर आसा, शुभम देसाय आसा. म्हजो एकूच प्रश्न, हांव जाणा टायम वता म्हणून, स्पोर्ट्स पॉलिसी केल्ली आसा दिगंबर सरकाराच्या टायमा वगतार, तुमचें कितें इंटेन्शन आसा बाकीच्या तालुक्यान? बार्देसाक 8-10 स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आसात, सालसेतीक 15-20 आसात, काणकोणान सुद्दां तुमच्या हातून 5-7 स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आसा. तुमचें कितें तरी इंटेन्शन आसा बिचोली तालुक्यान एक स्पोर्ट्स क्लब जावपाचें अशें आसा, आनी तुमचें कितें ताच्या खातीर प्रयत्न आसा? तुमी कितें प्रयत्न इतलीं वर्सां केल्यात काय बिचोलीक अशीच फाटल्यान दवरपाचो विचार आसा? दोतोर बिचोली कॉम्प्लेक्स, सॉरी स्पीकर सर, बिचोली फाटल्यान दवरपाचो आमचें तशें सरकाराचें कांयच इंटेन्शन ना. बिचोली म्हाका दिसता आदरणीय आमदाराक म्हज्या टेन्युरा भितरूच आमी म्हाका दिसता 3 स्पोर्ट्स हें जें आसात म्हयनी ग्रावंड जे आसात ते ऑलरेडी दिल्ले आसात. एक म्हाका दिसता आदरणीय तुमच्या टेन्युरानूच जाल्लो आशिल्लो, मेणकुरी सुद्दां जो आमी आतां ऑलरेडी आमी टेंडर काडपाच्या हितून आसा, एक ऑलरेडी काम सुरू आसा. आनी दुसरो नार्वे जो तुजो हें आसा ग्राउंड जो आसा तो ऑलरेडी तेजो एस्टिमेट इन पायपलायनान भितर आसा.
हेजो अर्थ दोतोरान कितें सांगिल्लें आसा की जितें कितें केलां तें सांगलें ना, कितें ना तें ताणें म्हाका सांगिल्लें आसा, पूण हांव ताका आशिर्वाद दिवपाक सोदतां. बिचोली स्पोर्ट्स कॉम्प्लेक्साचो विशय जो आसा, म्हाकाय दिसता की प्रत्येक तालुक्यान एक एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आसचो. पूण बिचोलीक हांव एक गोश्ट, हांव ताणेन हांगसर प्रस्न उपस्थीत करचे पयलू, ज्या वेळाचेर हांव ताका पर्सनली ताज्या मतदारसंघान वतलो किंवा बाकीच्या कामा खातीर वतलो, दोतोर हांव सांगतालो, दोतोर म्हाका एक जागो दाखय ज्या जाग्याचेर हांव बरो तरेचो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हांव बांदपाक शकता. दोतोर तुवें जर जागो जर म्हाका स्पिकर सर ताणें जर दिलो जाल्यार स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बिचोलीन हो ऑन टॉप प्रायोरिटीचेर घेतलो, हें म्हजें दोतोराक एश्युरंस जावन आसा. थँक्यू सर. हांव तुमकां तेंच सांगता, हांव सी एम सराक रिक्वेस्ट केला, आमकां बिचोले मुन्सिपाल्टीक एकूय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ना. सी एम सराक रिक्वेस्ट केल्ली आसा ह्या बजेटीन तुमकां फंड एलोकेट करून दिवचो आनी तुमी जागो एक्वायर करा. 24,000 square meter जागा मार्क केल्ली आसा आमच्या मास्टर प्लॅनान. हांवें सांगला जागो दी म्हणून, जागो दिलो मागीर बाकीचें काम म्हजें सुरू जातलें, तें म्हजें तुका एश्युरंस सांगलें. स्पिकर सर, तिसरो क्वेश्चन, जर आमी जागो दिलो जाल्यार तुमी कितलो टायम घेतलो की मिनिमम फॅसिलिटी ती सर आमी आमकां हे करपाक दिवपाक? सर पयलो जागो दिलो नंतरूच तेजे प्लॅनिंग आसता, डिझायनिंग आसता, कन्सल्टंट अपॉइंटमेंट. कृष्णकाल हांगा हांगा सोंपता. झिरोवर श्री क्रूज सिल्वा, श्री क्रूज सिल्वा. स्पीकर सर, फियर अँड एन्झायटी इन द माइंड्स ऑफ जनरल पब्लिक over increasing misuse and resulting nuisance and threat to life due to modified 2- and 4-wheeler vehicles which are running on the roads without any proper certification of such modification by competent authorities, resulting in loss of control and causing accidents, thereby threatening the life of general public. The step government would like to restrict use of such vehicles and punish those with heavy fines and other strong measures to deter adoption and misuse of such vehicles. Traffic unit aslo pay ni to band karun tuichan vara mhanta dekhe vaten ani parat amka angta tighten kara mhanun ami tese jar police dolo tanchani sangla hanga banavle asle to traffic ut card mhanun mje police sir ata museum jala de ata tinted glass age action gelta pan as vehicle age kone actually garjeche asa. अरे तो सांगता ट्रॅफिक रूल टायट कर आणि वॉक तर काढून उडय. हांव उलयता मॉडिफायड करता, एक आमदार सांगता टायट कर रूल, सगळे कडक कर, आणि तो सांगता ट्रॅफिक हेच नका टायट कर. हे किती दोन्ही वांगडाच मॉडिफाईड क्रूज सिल्वा सांग श्री विरेश बोरकर सर, अटेंशन ऑफ द हाउस इज ड्रॉन टुवर्ड्स द लॅक ऑफ प्लॅनिंग ऑफ ड्रेनेज सिस्टम ऑफ द फ्लायओव्हर एट श्रीधाम. Has all the drainage water from the flyover is flowing onto the service road near the Shiridhao Palem junction, thus posing a risk to two-wheel riders at the Palem junction. Has the internal road risk getting collapsed? Even after repeated complaints and inspection, PWD NH and Dilip Bilcon has not carried out corrective measures. Speaker sir, Palem Costa next. Speaker sir, drainage banina internal road icon yojana mache. ड्रेनेज बांधना जाल्यार तो इंटरनल रोड कॉलॅप्स जातलो स्पीकर सर. सो बिगांचे पेन ती करूंक जाय. आमी कितलेशे फावटी इन्स्पेक्शन केले, अजून पर्यंत करूंक ना स्पीकर. बिकॉज ऑफ फियर अँड एन्झायटी इन द माइंड्स ऑफ कॅपेकर्स एज पोलीस पर्सनल ड्यू टू शॉर्टेज ऑफ स्टाफ इन ऑफ केपें पोलीस स्टेशन, आय वूड लाईक टू नो फ्रॉम द वॉट स्टेप्स एज अ कन्सर्न मिनिस्टर टेक टू एड्रेस दीस इश्यू. स्पीकर सर, 39 कॉन्स्टेबलांतले आमकडे फकत 15 जाणां आउट ऑफ 39 हेड कॉन्स्टेबलांतले 9 जाण तिगू जाण आहे जाय तितके पुलीस घालता. केदोण तू गेल्या वर्सा सांगतालो घात म्हणून 4 दिसांनी घालता, 4 दिसांनी ऑलमोस्ट 30 स्टाफ जाय आमकां. कितला 30 टोटल बट हेड कॉन्स्टेबल नाही तिका शॉर्ट मुखाचे डिटेल आहा काय चोडास खंय नाही काय
स्पीकर सर कैप काय जाय ना कैप काय वेगस वेंज वेगस काय ना देख लाउ वेंज वेगस स्पीकर सर कैप काय मेडम उंटी एल्टन डिकोसा एल्टन बाप एल्टन बाप एक एक एल्टन बाप गाल गाल मजे यस स्पीकर सर से वेंज वेगस स्पीकर सर वेंज वेगस पुष्पलाय मदेगा रूलिंग आमदार स्पीकर सर व्हाट इज ऑल दिस क्रॉस टॉक हैपनिंग इन दिस हाउस यस फ्रॉम बेनावलिम कॉन्स्टिट्युएंसी दैट एवरी डे दे आर फेसिंग हार्डशिप टू सेल फिश एंड दैट टू फ्रेश फिश एट द फिश मार्केट विच इज एट माडेल फातोर्डा मारगांव in the wholesale market. These traditional fishermen have been selling fish which also benefits the locals who can avail fresh fish. This struggle is between the fresh fish against the frozen fish with formalin. These local Goan fishermen should be allowed to sell fresh fish. Steps the government intends to take. Speaker sir, ye aaj sokan dekun kasta ho jale speaker sir last time dekun yech problem म्हाका सदां स्पीकर सर सीएमान हितू मातशें एक एश्योरंस दी लोकल फिशरमॅन ते चड जावन नाय तेंकां भितर बसपाक जाग दी आमगे ते गाडी येताय लोकलांक गेल्यो त्यो गाड्या भितर दी हे मातशें एलाव कर दीस इज सेलिंग ऑफ फीश थोडे वगत 10 इकरां देखून इकताय ती तेंकां मातशें एलाव करचें स्पीकर सर होलसेल आनी रिटेल हितूर फरक आसा तो जे मार्केट सांगता ते होलसेल मार्केट होलसेल मार्केटांत रिटेल विकपाक मेळचें ना रिटेल रिटेल म्हणजे कितें ते पिकअप घेवन येताय लोकल आमगेले पिकअप घेवन येताय आनी ती पांटी तेन्ना थिंग दोताय तेन्ना कोणूय येता आनी घेत न्हू सो ते पयलेसून ट्रेडिशनली चलता हेजे मातशें इंटरव्यून जावन तुवें एलाव करचें येस नेक्स्ट श्रीकृष्ण जागर सर फियर एंड एंग्झायटी इन द मायंड्स ऑफ पीपल रिगार्डिंग इनक्रिझिंग नंबर ऑफ वेक्टरबोर्न डिझीजीस like dengue malaria etc requesting the government to take immediate steps to control these menace before it reaches alarming levels and goes out of hand speaker sir ekuch aaj health minister na fakt paus kabar javpacho mhanje itlo gogyani jo padta to forecast asa ki aaja magir kami jatlo so falchan jena vot etle tenna wo breeding chad javpare chances asa tenna sarkaran taje laksh deun kire amche murgaon constituency last time ek dakte burge मेल्ले वीथ डेंग्यू सो मातशें केअर घेवची आनी जाता तितले अवेरनेस डिपार्टमेंटाक हांव इंस्ट्रक्शन दिवपाक लायता स्पीकर सर श्री संकल्प आमोणकर टेंशन ऑफ द हाऊस इज ड्रॉन ऑन द प्लाइट ऑफ द पार्ट टाइम इंस्ट्रक्टर अंडर द गोवा समग्र शिक्षा अभियान हू आर अपॉइंटेड ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस टू टीच स्पेशलाइज सब्जेक्ट इन गव्हर्नमेंट मिडल स्कूल द एश्युरन्स गिवन बाय द गव्हर्नमेंट टू देम ऑफ 12 मंथ एन्युअल कॉन्ट्रॅक्ट रिन्युअल salary increment of 5% every year and change in designation from part-time instructor to contract teacher are still not fulfilled. They demand implementation of basic pay scale for them. Step government intend to take in this regard. Because sir, the salary vadayla baki je in process asa. Thank you sir. Postpone calling attention Shri Sundar Bhamankar. Sir, ek point maache maaka mukhyamantri mukhar aad pak jaye. Anta last 4 days tu munge keslo zero hour gena. It's a very serious issue. जे जी एम सी भायर जे ट्रॅफीक कंजेशन जाता हे ट्रॅफीक कंजेशन तेणी हो झिरो ओवर घातलेलो जाल्यार विचार तेका तो खंयचोय झिरो ओवर म्हाका खबर ना तो आतां झिरो ओवर स्पीकर सर वचय आहा मुगडे तू कांयच घेना हे वचय आहा आय प्लेस इट अरे स्पीकर सर हे जे वचय आहा तू मेन्शन करता मरे आतांच मेन्शन म्हणजे तेच सांगता तुका तुम किती डिसऍम्ब्युलन्स घेऊन ऍम्ब्युलन्स घेऊन थिंगा जाम जाता फ्लडिंग जाता मातशें ते चोय मातशें ऑपोजिशन लिडर मातशें सीएमान सांगचे स्पीकर ऑपोजिशन लिडर आमी चार पुसा जाले परमिशन 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 मध्ये जाय तू कित्याक जो क्वेश्चन रेज हे करपाक सोदता आसा ताजे परमिशन जाय रे येवपाक जाय स्पीकर सर यू आर नॉट सिरियस टू रिझॉल्व दीस इश्यू ऍम्ब्युलन्सान थिंगा पेशंट येताय रिझॉल्व इट Look at it, flooding zata thinga subway. Ek minute. Why you are not taking it? Sodha kal pasu zero hour gelna, poer pasu zero hour gelna.
मैं या हाउसा जो कामकाज जाता जो किते प्रोसिजर आसा पे तो फॉलो करतो लीडर ऑफ ऑपोजिशन नाव दोन वर्षा कंप्लीट जाली श्री शंकर बामणकर जाप दिल नाही श्री शंकर बामणकर स्पीकर सर पोस्टपोन कॉलिंग अटेंशन श्री शंकर बामणकर अरे स्पीकर सर हो शब्द काढू उडतो सर हो निदान तो उठलो निदलो आलो पण माझे हो एक माग दिसता बिरान चले माझे काटाय मु काटाय मु माझे सपोर्ट करू लागलो तू माझे राव येशी येऊपा लागो तू आणि 7 तारखे पासून असत मग गॅरंटी ना इंकित जाऊपा हा ते तू माग ऐकला स्पीकर सर हो देखू सपोर्ट करू असं दिसता असना का इंगा येऊपा पडत तुका शंकर बामणकर हांव सगळे हाचेर बशिल्लो आसा 25 वर्सां आनी एकाच पक्षां आसा आजून बसून मिनिस्टर भारती माशाय जे कॉलिंग अटेंशन आमचे माननीय आमदार संकल्प आमोणकरान मांडला ताका उत्तर दिवपाक हांव उबो आसा आय रायज टू रिप्लाय टू द कॉलिंग अटेंशन मूड बाय श्री संकल्प आमोणकर MLA मार्मगोवा स्पीकर सर एज पर रूल 18(1) ऑफ द गोवा हाउसिंग बोर्ड रजिस्ट्रेशन एलॉटमेंट एंड सेल ऑफ टेनमेंट रूल्स 2016 द एलॉटी शॅल फॉर्म अ सोसायटी अंडर द गोवा कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 2001 गोवा ॲक्ट 36 ऑफ 2001 फॉर द प्रॉपर मेंटेनन्स रनिंग अपकीपिंग अँड कीपिंग इन गुड रिपेअर कॉमन एरियाज अँड फॉर कॅरिंग आउट current as well as urgent repairs towards common services. Speaker sir, I would like to state that upon formation of the maintenance society in year 1984, very important, 1984, by the residents of the 32 LIG flats at Baina Vasco, allotted by the board, the overall maintenance and upkeep lies with the said society and Goa Housing Board does not have any role vis-a-vis day-to-day maintenance of the premises. Speaker sir, as regards the presentation from the Society for Reconstruction, it is an independent issue and has no direct connection with the current state of the building, and it is the incumbent upon the members of the society to take necessary measures, action as may be deemed appropriate by them. Since the question raised by the Honorable MLA in regarding the dilapidated condition of the building, the society shall conduct the structural audit in the first instance and thereafter take appropriate measure to approach to the board. Speaker sir, माननीय आमचे मंत्र्याचे नजरे काढपाक सोदता. Speaker sir, जो reply तुम्ही दिला बरे असं आम्ही त्याचे inspection करचे, but आज ते बिल्डिंगेक ऑलमोस्ट 55 इयर्स जाऊन गेली स्पीकर सर आणि तिची हालत इतली 55 इयर्स जाऊपाक गेली साहेब आणि बांधलेलं त्यांनाच्या 50 इयर क्रॉस आज त्यांची हालत पण कशी मेन म्हणजे आता टेरासूच कॉलॅप्स जाऊन पडलेलो असा स्पीकर सर म्हणजे आज थंय 32 फ्लॅट्स असा आणि सगळ्या फ्लॅटांत फॅमिली रावता फक्त इतलो भय झाला फाल्यां कसलो अनड्यू इन्सिडंट थंयसर झालो जाल्यार म्हण ते फाल्यां आमचेर येतात ब्लेम हांव खरेंच एप्रिशिएट करतां आमच्या चेअरमॅनाक बाब जीत आरोलकराक जेणेन म्हाका दिसता हे विशयाचेर कमीच 10 तरी मिटींगे घेतल्यो ते सोसायटीच्या लोकां बरोबर आमची 10 तरी मिटींग आनी तो स्वता थंय इन्स्पेक्शनाक सुद्दां येयलेलो आनी ताणें स्वता इन्स्पेक्ट केल्लेले आसा पळयलेले आसा थंय जी पोजिशन आसा ती हालत लोकांची आसा ती सो आतां जेन्ना इतलीं वर्सां जाल्लेलीं आसा हांवें आमी एक प्रपोजल दिल्लो आसा एटलिस्ट ते लोक रावता पळय तांकां आमी थंयसून इवेक्युएट करुया भायर काडुया कित्याक फाल्यां सकाळी कितें जालें जाल्यार ते ब्लेम आमच्या हावजींग बोर्ड सोसायटीचेर येवचें न्हू म्हणून तेंचे कडसून एक एफिडेविट बरोवन घेवया आमी आनी ते वेकंट करून तांकां आसा ते तुमी सांगले अशें म्हाका दिसता ऑलरेडी हावजींग बोर्डा कडेन इतले इंजिनियर आसा सगळे आसा म्हाका दिसता हे बाकीचे कडसून केल्या पेक्षा हावजींग बोर्डानूच म्हाका दिसता इन्स्पेक्शन करून तेंच्या तुमच्या इंजिनियरांक घेवन बेगीनच्या बेगीन हें करून दिवचें आनी मागता जो प्रपोजल चेअरमॅन घेऊन पुढे वळपाक सोदता आमच्या मंत्र्याच्या बरोबर दोघी जण मेळून म्हाका दिसता हो प्रोजेक्ट जो आसा फुडलो आमी जो करपाक सोदता कित्याक फाल्यां सकाळी जर आमी हो इंडिव्हिज्युअल दिवपाक लागलो जाल्यार आख्खी जितली गोंयान हाऊसिंग बोर्ड सोसायटी आसा ते सगळे जण म्हणटलो जागो आपल्याक दिया आमी बांदता म्हणून
सो हो लोकांकडे दिवचो न्हू, हाऊसिंग बोर्डानूच हो प्रोपोजल घेवचो आनी हाऊसिंग बोर्डानूच हेजे फुडें घेवन हो प्रोपोजल वयचो आनी ही तांकां लोकांक जर रिइन्स्टिगेट करपाचो प्रोपोजल मान्य करून घेवचो. डॉक्टर जनगा शेट्टी तुम्ही. श्री दिगंबर कामत. श्री संकल्प आमोणकरान जें कॉलिंग अटेंशन हाडलां, म्हाका दिसता हाऊसिंग बोर्डाच्या खुबशा प्रॉपर्टींनी हे प्रॉब्लेम आसा. 50 वर्सां पयलीं ज्यो बिल्डींगे बांदिल्ल्यो, म्हणजे हांव म्हाका याद जाता आमी मडगांव म्युनिसिपाल्टी आमी रिंग रोडा वेल्यो एक 7-8 फॅमिलीक व्हरून हाऊसिंग बोर्डाक दवरल्या. मूठ मारल्यारूच वडत पडटा हालता अशी परिस्थिती आहा. हांव हांव हांगा चॅरमॅन आहा, मिनिस्टर आहा, पूण सांगता पयलींच्यो बिल्डींगे त्यो. आनी तो सांगता त्या कोतान स्लॅब पडटा, लिकेजीस, कोरोजन ऑफ स्टील हें, आनी हें त्या सोसायटी ते रावता पळय तांचे कडेन केन्नाच जावपाचें ना, आनी हाऊसिंग बोर्डा कडेनूय जावपाचें ना. आय एम मेकिंग ए स्पेसिफीक स्टेटमेंट, इवन हाऊसिंग बोर्ड वील नॉट बी एबल टू डू दीस. आय चॅलेंज देम. ताका एकच सोल्युशन, दे शूड ब्रिंग समबडी ऑन बोर्ड, डेवलपर बॉम्बे बी कर त्या भशेन. ताका सांगपाचें ह्यो सगळ्यो सोसायटी आमकां कितें आसा ते फ्लॅट नवे बांदून दिया, हाऊसिंग बोर्ड ऑल्सो गेट सम बेनिफीट आनी ट्राय टू रिझॉल्व लायक दीस. एफ ए आर जाल्यार वाडोवन घे, टावन प्लॅनिंग मिनिस्टराक मेळ, ताजे कडल्यान एफ ए आर वाडोवन घे, आनी कितें तरी बरें करा ते लोकां खातीर. तुमी तांकां त्या टायमार 50 वर्सां पयलीं थंय व्हरून उडयल्या, आनी तांकां तशेंच दवरपाचें, तशें मरपाचें ना न्ही. हें मडगांव वास्कोचेंच न्ही, हें फाल्यां मडगांवचें येतलें. हाऊसिंग बोर्डांक मडगांवां थंय हें प्रॉब्लेम जातलें, हें सगळे कडेन प्रॉब्लेम जातलें, कारण 50 वर्सां जातकीर सगळे बिल्डींगे हालपा लागल्या. आतां तुमगे ते पयलींचे कामांय तसलीच न्ही, ते हांव ताजेर आनी हांव कांय उलयना. पूण म्हाका दिसता हाऊसिंग मिनिस्टर पी डब्ल्यू डी मिनिस्टर आहा, ताजी तकली खूब फास्ट धांवता असले बाबतींत. ताणें पुडाकार घेवचो, चॅरमॅनाक कॉन्फिडन्सा घेवचो, आनी आमदाराकय कॉन्फिडन्सा घेवचो, कितें तरी सोल्युशन काडा मरे. निलेश काब्राल. निलेश निलेश हॉनरेबल मिनिस्टरान जें उत्तर दिलां आपणाकूच कॉन्ट्रडिक्ट करता. पयलें म्हणटा की स्पिकर सर, आय वूड लायक टू स्टेट अपॉन फॉर्मेशन ऑफ मेंटेनन्स सोसायटी 1984. तेजे रूल वाचतलो हांव स्पिकर सर, 1984 रूल वाचतलो. आनी मागीर सकल तो परतून, सिन्स द क्वेश्चन रेज बाय द ऑनरेबल एम एल ए रिगार्डिंग द डिप्लेटेड कंडीशन ऑफ बिल्डिंग, द सोसायटी शिल कंडक्ट द स्ट्रक्चरल ऑडिट इन द फर्स्ट प्लेस इन्स्टन्स एंड देर आफ्टर टेक एप्रोप्रिएट मेजर्स टू अप्रोच द बोर्ड. स्पिकर सर म्हाका समजना, एक सायडीन सांगता आमकां कांय संबंध ना, दुसरें म्हणटा परतून बोर्डा कडेन. स्पिकर सर जे रूल हांव वाचतलो तितू भितर, स्पिकर सर, जे हाऊसिंग बोर्डाचे आसा ते बिकम एब्सोल्यूट ओनर्स. 84 म्हणल्यार कितें आतां हें क्लॅरिफिकेशन दिवचें. बोर्ड आनी कितें घेता स्पिकर सर परतून, तूं कॉन्ट्रडिक्ट तुका स्वता करता. हें उत्तर मातशें तुजें दिता तें मातशें सारकें वाचपाक जाय स्पिकर सर. स्पिकर सर एक गज लक्षांत आसपाक जाय की जेन्ना दे आर एब्सोल्यूट ओनर्स, दे कॅन गो अहेड विथ द थिंग्स ऑफ देअर ओन वेज. आनी हेका बोर्डाक विचारपाची गरज ना, कित्याक दे आर बिकम लँड रायट होल्डर्स. सो तेणी ऑटोमॅटिकली दिगंबर बाब कामत सांगताची गरजूच ना स्पिकर सर. दे कॅन गो अँड गो अहेड अँड डू इट बिकॉज दे हॅव क्रॉस दॅट लिमीट, दे हॅव पेड द फीज. ओनली तुम्ही ते ट्रान्सफर केला जाल्यार मातशें पळय स्पिकर सर, ते केले जाल्यार बिल्डर आसा तूं बिल्डर मरे. संकल्प बाब बिल्डींग बांदून घे, 8 फ्लोराची कर, पिडी आहा तुजी, 15 फ्लोर कर आनी बांदून घे स्पिकर सर. पूण एकूच लक्षांत हाडपाक जाय ऑनरेबल मिनिस्टराक हांव उबो रावला की तुवें स्वताक कॉन्ट्रडिक्ट केला स्पिकर सर. अजय मातशें एक बरी गोष्ट आसा. स्पिकर सर, हांव बरें बरें कॉलिंग अटेंशन आमच्या ऑनरेबल एमएलएन हाडलेल्या संकल्प बाबान. हें सांगपाचें आहा की जेन्ना गोवमेंट जावं कोणी प्रायवेट कसले बिल्डींगेक जी रेंव यूज करता, ही रेंव एक एक पाटी हारी रेंव यूज करता. आनी ह्या कारणाक लागून खुबश्यो बिल्डींगेच्या आमच्या वण्टीक पयल्यार गोमता हारसाण भायर सोदता. ही हारी रेंव यूज करपाची बंद जावंक जाय, आनी त्या तें तर बंद जालें जाल्यार आमच्या बिल्डींगेक अशें वण्टीक वा केन्ना प्रॉब्लम जावचें ना. थँक्यू स्पिकर सर. मंत्री सावती भाशे, एक बरी गोश्ट मगो पक्ष जेन्ना 17 वर्सां राज्य केलें तातूंत काही गोश्टी बऱ्यो केल्यो, तातूंत हाऊसिंग बोर्ड तयार जालो आनी त्या शिवाय इंडस्ट्रियल इस्टेट चालू जाले. आनी 1972 हें कन्स्ट्रक्शन चालू जालें आनी तांकां 1984 सोसायटी अलॉट जाली मागीर. आनी अश्यो कितल्योश्योच हाऊसिंग बोर्ड कॉलनी गोंयांत जाल्यो आनी त्यो आज जुने जाल्यो, 50 वर्सां पेक्षा चड आसा. आतां काही गोश्टी थंय आसा, प्रत्येक हातूंत LIG MIG म्हणजे लो इनकम ग्रूप, मिडल इनकम ग्रूप अशा गोष्टी प्रत्येक कडेन त्या त्या वेळार बोर्डान डिसिजन घेतला.
ताजेरूय विचार विनिमय आता बोर्ड करतलो त्या बद्दल दुबाव ना आणि त्यांच्या मनात जे किती विचार असा ते बोर्डान डिस्कस केल्यानंतर कारण हांवें जे आन्सर दिला ते बोर्डा कडेन तांणी येवन डिस्कस केल्यानंतर ते आन्सर दिला आणि त्या खातीर ते आन्सर म्हटलां की तांणी जाय जाल्यार बोर्डा कडेन मागीर येवचें म्हणून आणि त्या प्रमाणे करचे तांच्या मनात अशें आसा की ते काम बोर्डान करून घेवचें अशें सोसायटीच्या मनात आसा आणि ते माननीय आमदारान स्पश्ट प्रमाणे हांगा मांडिल्ले आसा आणि त्या खातीर एकूच एश्युरन्स दिता जे किदें तुमकां जाय आणि त्या खातीर गव्हर्मेंटाचो जो हेल्प जाय त्या हेल्प तुमकां तातूंत मेळटलो. थँक्यू सर. तुम्ही सांगला त्यांचं सर हेच्या भीतर एकूच प्रॉब्लेम दुसरो असा की ही जी लँड असा पण ती सोसायटीच्या नावावर ट्रान्सफर झाली ना ही हाऊसिंग बोर्डाकडे असा सो ही लँड ज्यांना हाऊसिंग बोर्डाकडे असा ती ट्रान्सफर जाऊ शकना सो फाल्यां सकाळी डिस्कशन करना स्पीकर सर ही तुमका डिसिजन घेऊन ते काम करूया ज्यांना लँड तुमच्या नावावर असा जाल्यार आम्ही आमतून करेक्ट करता स्पीकर सर हे तुमकाच करचे पडते सर शंकर बाबा एक सर ऑनरेबल कलीग जो असा आमचा मिनिस्टर सिनियर कलीग आ पण त्याने एक दोन तीन स्टेटमेंट आता केला 50 वर्षा हाऊसिंग बोर्डाकूच जाऊना 50 म्हटलं ते मात्र करेक्शन कर किती रेकॉर्डा उरता. दुसरे गोष्ट जाता ऑनरेबल मिनिस्टर सांगता की ट्रान्सफर करपाक स्पीकर सर त्याचे वाच रुल्स वाच ती ऑटोमॅटिकली पैसे पडले की त्याने एक फक्त ॲप्लिकेशन देऊन 149 हाडपाक जाय करू शकना जाऊ ना जावपाकूच जाय स्पीकर सर आणि ते करून घेऊपाक जाय संकल बाबान हे करेक्शन मात्र करचे. नेक्स्ट कॉलिंग श्री शंकर बामोणकर अंकल बामोणकर श्री चढ उलोवपाचे ना ये 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 पोस्टपोन कॉलिंग अटेंशन स्पीकर सर भात शेतीच्या बांधांना भागदाडे पडून व माणशेची योग्य देखरेख न झाल्याने खारे पाणी घुसून किंवा व्यावसायिक स्तरावर कोलंबी माशांची पैदास केल्याने शेतांची कायमची नासधूस होते अशी भीती जनतेच्या मनात आहे. अशा शेतामध्ये माशांची पैदास आणि भाताची लागवड या दोन्ही गोष्टी करता ह्यावी आणि आमचे खाजन दाईस सांभाळून पुढील पिढीसाठी राखावे यासाठी मी लक्षवेधी सूचना मांडत आहे. व्हेरी गुड. येस मंत्री. हा हांव आन्सर करतो. इट इज अन हो विषय जो आसा पळय न्ही हो कंबायन आसा हेका रेवेन्यू डिपार्टमेंटूय लागता एग्रीकल्चर डिपार्टमेंट लागता WRD डिपार्टमेंट लागता सगळे डिपार्टमेंट लागता. खरें म्हणजे पयर प्रेमेंद्र शेट हाणें हाजेर एक विशय हाडलेलो ताजेर डिस्कशनूय जाल्लें बट हांव हाजेर सांगता आसतना म्हणजे हेजी कॉपी कर हेजी कॉपी कर मराठी कॉपी म्हाका दिवं ना रो दिता दिता हेजी इंग्लीश कॉपी दिल्या म्हाका तुमी दिवं ना. हां ओके 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 स्पीकर सर द गव्हर्मेंट इज टेकिंग द ऑल नेसेसरी स्टेप टू प्रोटेक्ट द खास टू प्रोटेक्ट द लँड कल्टिवेशन ऑफ द स्टेट अँड थ्रू द इम्प्लिमेंटेशन ऑफ द नोटिफाईड स्कीम ऑफ द डायरेक्टर ऑफ द ॲग्रिकल्चर फॉर द मेंटेनन्स रिपेअर ऑफ द बन डिपार्टमेंट इज ऑल्सो सप्लाय द पॅडी सीड्स फ्री ऑफ कॉस्ट लाईक कोरगूट गोवा धन 1 गोवा धन 2 इन केस द सलायनिटी इज हाय द गव्हर्मेंट विल स्टडी द इफेक्ट ऑफ द इंडक्शन ऑफ द सलाईन वॉटर इन ऑन क्रॉप कल्टिवेशन अँड exploit all the possibilities for both the agriculture and pisciculture coexist in a khazan land without disturbing the either activity. Expert committee will be appointed to study and give the recommendation to prepare a suitable project. Speaker sir translation dile je reply dila amche honorable chief minister kharit garaj asa ye expert committee kida ek amka khabar asa ye khazan land munta te fakt amche goyan asa अख्ख्या खंयसरूच देशान हे ना फक्त गोंयान आसा आनी ही आतांची न्ही ही आमची पुर्वजान जी स्टार्ट केलेली तेन्नासून हे खाजन लँड चालू आसा आनी आयज खंय तरी आमच्या फुडल्या जनरेशनाक हे जे आमचे खाजन दायज आसा ते राखपाची गरज आसा आनी जे गव्हर्मेंटान हे स्टेप घेतलेले आसा खरेंच तांकां एप्रिशिएट करपाचें आसा आनी म्हाका दिसता हेजेर चडांत चड लक्ष घालून हे आमचे खाजन लँड जे फ्युचर जनरेशनाक लागून वाचोवपाची गरज आसा आनी जे लोकांच्या मनान जो भय आसा वो भय काढपाची गरज असा कित्याक हे बाबा दोन्ही शेताचेव काम करूंक शकता आणि मानशेचे काम करूंक शकता वो लोकांच्या मनात जो भय असा तो खंय तरी आमकां पयस करपाची गरज असा. दिवेंद्र वेगस
स्पीकर सर जो आंसर दिला द गवर्नमेंट इज टेकिंग ऑल नेसेसरी स्टेप्स टू प्रोटेक्ट खजान लैंड कल्टिवेशन इन द स्टेट थ्रू इम्प्लिमेंटेशन ऑफ नोटिफाइड वो सामको इतलू ब्रॉड आंसर मुझे पागेर माला आंसराचेर आंसर नेरो डाउन करपा कहीं स्पेसिफिक कहीं ना ए दौड़ ब्रॉड माला मुझे दिशते वार फार मारले स्पेसिफिक आंसर दी आनी एक टाइम दी सात तारखे जाच पैल कित कोतलो ऑगस्टा सेवन जाच पैल कि टाइम लाइन दी न्हू स्पीकर सर ए बिस्त पागेर मारलो स्पीकर सर आनी आंसर दिला आनी सगले बरें आहे पागे मारले काय नुस्ते येता देवेश्वरकर मराठी नासतना बटन माल मरे हांव मराठी उलयत काय बरी एक कविता सांगा सा रेडी करून दाखयत तुका हांव पोतन ट्रान्सपोर्ट डिमांडाचे मराठी देवेश्वरकर सर वो जो आन्सर दिल्लो आसा खाजन शेतीचेर की आमी पेडी सीड्स दिता फ्री ऑफ कॉस्ट जो आन्सर खाजन लँड जो कॉलिंग अटेन्शन घातला हेज्या बाबतीन कांयच म्हाका तर दिसना ह्या कॉलिंग अटेन्शनान कितें आसा की खाजन शेती आमी कशी रिवायव करतली म्हाजें एक रेजोल्युशन आसलें ह्याच विधानसभेन आमी मांडलेलें आनी म्हाका दिसता मिनिस्टरान तेका जाप दिल्ली की आमी पॅकेज मागतले म्हणून सेंट्रल गव्हर्मेंटा कडेन डबल इंजीन सरकार जो आसा बीजेपीचो तेका पॅकेज मागतली आनी काल बजट जालें युनियन बजट जालें त्या बजटान कांयच ना स्पीकर सर हांव हो जो आन्सर एक्सपर्ट कमिटी हे कितली वर्सां जाली स्पीकर सर एक्सपर्ट कमिटीत येता म्हणटा आजून पर्यंत खंयचीच एक्सपर्ट कमिटी येना आनी खाजन लँड जें आसा हें रिवायवल आतां जायना स्पीकर सर नाल्यार घरां वचून बुडटलीं लोकांची घरां बुडटलीं आतां आमच्या मतदारसंघान पण सेम सिच्युएशन आसा आमी कितलेशे फावटी ऑफला धोमजा कावजा हांगा बांद जावपाक जाय एक्सटर्नल जें बांद आसा तें जावपाक जाय हांवें मिनिस्टरा कडेन रिक्वेस्ट कितलेच फावटी केल्ली आसा वीस तो मिनिस्टर म्हणटा आपणाक फक्त वीस करोड येता वर्साक आनी वीस करोडान कांय जाणा 42 करोड इस्टिमेट पयलूचो म्हणजे गेले ते दोन वर्सां पयलूचो 42 करोडचो इस्टिमेट आता तो वाडटलो स्पीकर सर कित्याक मागीर ते जो कॉन्ट्रॅक्टर आसा ते पासून टेंडर घेवपाक रेडी आसचेना म्हणजे वॉक ऑर्डर घेवपाक सो आता स्पीकर सर हितून जो हो हे केल्ले आसा तो सांगता पागेर घातलेले भशेन व्हडले पागेर घातला आनी ते सोडला वाऱ्यार सोडला असले समज स्पीकर सर हो आन्सर इट इज नॉट करेक्ट हांगा कितें तरी ठोस आमकां उपाय जाय की खाजन शेती बाबतीन सरकार खरेंच सारको आसा म्हणल्यार तांकां खरेंच सरकाराक आपुलकी आसा आनी ह्या शेतकारांक खंय ना खंय आमी रिवायवल हाडपाक शकता काय कितें कित्याक मिनिस्टराचे गेले ते जापी नासले की आमी सेंटराक धाडलेले आसा ऑलरेडी धाडला हांव म्हणटा की मिनिस्टरान धाडला सारके मिनिस्टर धाडला तुमी वयर धाडला वयलो सरकार तुमकां सपोर्ट करिना काय पॅरलायज जाला आन्सर दिवपाक जाय मिनिस्टरान आन्सर दिवपाक जाय कित्याक अजून पर्यंत येना पॅरलायज जाला कोमान गेला कितें जाला खंय पावल्लो आसा काय आमी शेतकारांनी काबार जावपाचे ऑलरेडी जे आसा म्हणल्यार फंड जो एलोकेट केल्लो आसा तोय कमी जाला सो स्पीकर सर खाजन शेती कॉलिंग अटेन्शन आसा हो झिरो आर मेन्शन आनी कॉलिंग अटेन्शन म्हाका उलोवपाक रायट आसा स्पीकर सर खूब खुबशे गरजेचे आसा आमी जेन्ना बांद म्हणटा बांद दुरुस्ती एक जालो आयकय तर स्पीकर सर बांद दुरुस्ती एक जालो दुसरो जो मानशो आसा आतां मानशोची कवडां मोडून वयता आनी कितें वयता तो एक प्रकार जालो आमी कालच्या डिमांडांत बसून हांवें मेन्शन केला रेवन्यूच्या की खंय ना खंय आमी त्यो मानश्यो ज्यो आसा धांडसो घालप म्हणटा पळय म्हटल्यार बंद करप मानश्यो त्या पिरियड ऑफ टायम आमी पयलूच्या काळांत करताले आनी आतां तें बंद केलां ऑक्शनींग करता सोडटा आनी मागीर कितें आतां बुडटा म्हणटा सो शेतकारांक खंय ना खंय रिवायव जावपाक लागून शेतां रोवपाक लागून ती धांडसो घालप म्हणजे बंद करपाची कवडां बंद करपाची आनी मागीर खंय ना खंय आमी शेतां रोवपाक मेळटा हो प्रकार चालू करपाक जाय आतां एक्सपर्ट कमिटी आमी खूब फावटी आयकता एक्सपर्ट कमिटी ऑलरेडी जो ट्रॅडिशनल मॅथड्स आसा हे ऑलरेडी आसा स्पीकर सर हे आसा तेच मेथड्स घेवन आमी काम करपाक जाय आनी पयलू म्हणजे आमकां एश्युरंस सीएमा कडल्यानूय जाय की आयज आमी सेंट्रल गव्हर्मेंट समज दिना ना स्टेट गव्हर्मेंटा कडल्यान कितें फेसिलिटी मेळटली आयज जाय स्पीकर सर डेट जाय टायम जाय कित्याक दोन वर्सां जाली आमी ह्या खाजन शेतीचेर उलयत आसा रिवायवल ऑफ खाजन रिवायवल ऑफ आजून पर्यंत जायना सो सीएमान डेट आनी टायम दिवचो केन्ना पर्यंत जातले ते आनी मेन म्हटल्यार ते ऑफला धोमजा कावजा हो आमचो जो आसा कुमारजो एकू लागता राजेश आसा तेका लागता खरें म्हटल्यार मात आमची जी शेतां आसा ती आख्खी वयता प्रवीण शेट स्पीकर सर जे कॉलिंग अटेन्शन आमचे कलीग संकल्प आमोणकरान हाडला ते बरें आहा कलीग स्पीकर सर ह्या गोंयान खाजन बांद जे आसा ते जीर्ण जाल्ले आसा स्पीकर सर आनी ते रिपेर करपाचें काम आमचे गोवर्मेंट करीत आसा आय एम व्हेरी मच थँकफूल टू द गोवर्मेंट त्या मय मतदारसंघान चार बांदाचें काम तेंच्यांनी कंप्लीट करून दिल्या बद्दल हांव स्पीकर सर आमचे ऑनरेबल एग्रीकल्चर मिनिस्टर आनी ऑनरेबल चीफ मिनिस्टराचे आभार मानता स्पीकर सर हांगा अशें जाल्लें आहा की खाजन शेती जी आसा ती पूर्णपणे ह्या बांदाचेर डिपेंड आहा हेजी स्ट्रेंथ आहा ती आयज जीर्ण जाल्ल्या कारणान सगळे बांद रिपेर करप खूब गरजेचें आहा स्पीकर सर आयज हे बांद जीर्ण जाल्ल्या कारणान खावटी पडटा आनी
सलाइन वॉटर जे खारे उदक आ डायरेक्ट खाजन शेतांनी येता आनी खाजन शेतां बुडन वता नष्ट जाता. आमकां आतां तर दोनूय वटेन जर पळयतलो जाल्यार एक फिशी कल्चर क्रिएट करतलो. नव्यान जर आमकां सुंगटां बी पोसपाक जाय जाल्यार अशें जर आमी जर कल्चर जर तयार करतले जाल्यार ह्या गोश्टीचेर जे सगळे आमदार आहा तांकां घेवन एक कमिटी कॉन्स्टिट्यूट करची अशें हांव मान्य मंत्र्यांक विनंती करतां की जी खाजन शेतां आसा ती आनीक फिशी कल्चर कशा तरेन डॅवलप जातलें गोंयांत हें जर करतलो जाल्यार तिका एक्सपर्ट कमिटी करून खंयच्या टायमार पिकाचो टायम पळोवचो पडटलो आनी नुस्तें पोसपाचोय बी टायम पळोवचो पडटलो. हे दोनूय अशें कंपेरिजन करपाक लागून एक एक्सपर्ट टीम आनी लोकल सगळ्या रिप्रेजेंटेटिवांक घेवन ही टीम कॉन्स्टिट्यूट करची पडटली स्पिकर सर. तेन्नाच आमकां खाजन शेती आमकां राखून दवरपाक हॅल्प जातलें आनी आमचे फिशी कल्चराचे जे संकल्पना आसा तितूय बी हो आमचो पर्पज सो जातलो. थँक्यू स्पिकर सर. श्री निलेश काब्राल. तेजेर उलोवपाक उबो रावलो स्पिकर सर. स्पिकर सर, म्हाका लक्षांत आसा जेन्ना हांव आमदार जाल्लो हांगा खाजन बोर्ड करपाचो विशय आसलो आनी सिलेक्ट कमिटीक बील जाल्ले तेन्ना विष्णू वागाक ताका चॅरमॅन करपाचो विशय आयिल्लो. म्हाका जशें स्पिकर सर ह्यो गोश्टी जेन्ना फुडें वयता तेन्ना दीस इज मल्टिपल डिपार्टमेंट आनी डिपार्टमेंट जेन्ना स्पिकर सर सो हे विशय जेन्ना हांव फुडें वयता तेन्ना म्हाका दिसता इट इज मल्टी डिपार्टमेंट आनी इच डिपार्टमेंट पुट्स ओवर इच अदर. मागीर ऑनरेबल सीएमान एक खाजन बोर्ड करून तेजे रुल्स रेग्युलेशन केले कित्याक आतां टॅनंट असोसिएशनाक कालूय उलयल्लो टॅनंट असोसिएशन पयलीं भाशेन ना जाण्टेले पळयताले आतां कोण पळयना आनी बांद हे ब्रिज जायत जातले WRD मेनटेन करूंक शकना थोडे नोटिफायड एग्रिकल्चर आसा थोडे नॉन नोटिफायड आसा. सो हे कॉम्प्लेक्स सिट्युएशन आसा पूण अल्टिमेटली जे सफर जाता हे खऱ्यांनी कोण करूंक सोदता ते सफर जाता. सो आज म्हाका दिसता ऑनरेबल सीएमान एक खंय तरी एक विशय जशें आज तेणें कॉलिंग अटेन्शनाचे वेगळे वेगळे डिपार्टमेंट आसा हेचे आसा म्हण आपणें आतां दिला हेजे खातीर हो खाजन बोर्ड करून हे सगळे डिपार्टमेंट WRD CRZ मागीर बाकीचे डिपार्टमेंट एकठांय हाडून कित्याक आज हो विशय दुसरो आलो. आतां मॅनग्रूव्ह जाता स्पिकर सर मॅनग्रूव जेन्ना जाता हो विशय दुसरे भाशेन जातलो. सो ऑनरेबल सीएमान लक्ष घालून एक खाजन बोर्ड करचो आनी एक बील करून हे सगळे अंडर हाडले जाल्यार म्हाका दिसता फुडें हे पयशे जर सरकार वेगळे एग्रिकल्चर डिपार्टमेंटा WRD डिपार्टमेंट आनी खंयचे दिता ते एक कडेन घातले जाल्यार हे विशय कायमचो सॉल्व जातलो असो एक सजेशन आसा. थँक्यू स्पिकर सर. श्री कृष्णा साळकर. स्पिकर सर, म्हाका एकूच सांगन दिसता की इंडियन वॉटरवेजा बरोबर जो एग्रीमेंट आसा म्हणजे स्टेट गव्हर्मेंटाचो आनी सेंट्रल गव्हर्मेंटाचो म्हाका दिसता तातूंत हें सगळें इन्क्लुडेड आसा आनी म्हाका दिसता त्या दृश्टीन काम करून हें करून घेवपाक जाय. हें सगळें रेडी आसा आनी स्टे हाका भरपूर पयसोय बी अलॉट केल्लो आसा. सो तशें सरकारान हें सगळें करून घेवपाचें एक हें घेवचें इनिशिएटीव. श्री रुजा फर्नांडीस. स्पिकर सर, पयली सुवातेर गोवर्मेंटाक थँक्यू म्हणटा कित्याक आमचे चडशे बांद सांताक्रुजान आमच्या गोवर्मेंटान म्हाका खूब हेल्प केल्लो आहा. JCB घालून आमी पळय उदीक घेताले हारसाण ती सगळ्याक बंद केल्ली आहा आनी तशेंच हांवें एक आनीक दोन प्रपोजल घाल्लेले आहा. ओल्ड आमची पायपलायन चालू करपाक तेय म्हाजे एस्टिमेटान सगळे केल्ले आहा. तसो एक कानाली बांदपाक हेल्प केल्लो आहा आनी जाता कितें स्पिकर सर जेन्ना मोडलेल्या बांदाचेर मॅनग्रूव आसता ते कशें बांदपाचे घोट आनी जे वाहनी मॅनग्रूव आसता हे दोन वस्तू तर गोवर्मेंट ह्यो मातश्यो बांदपाक आमकां परमिशन दीत कितें करून जाल्यार हे सगळे प्रॉब्लम सॉल्व जातले. आमचे लोकांक खबर आहा कोविडा टायमार कितें जालां तें आनी खुबशा लोकांनी इंट्रस्ट घालोला हे शेतां भाजी भा रोवपाक आनी आनीक एक प्रॉब्लम म्हणटा तो आमचो एनिमल्साचो एनिमल्स येता आनी तेंची शेतां आनी भाजी खाता ताका लागून मॅश फेन्सींग घालपाक गोवर्मेंटान तांकां कोण जे कोण रोयता कम्युनिटी फार्म बा करता तांकां फ्री मॅश फेन्सींग घालून दिवंक जाय नाल्यार थ्रू MLA फंड आमच्यान तांकां हेल्प करूंक जाता. गोवर्मेंटाची सबसिडी घेवपाची 90% इतले मेवता दिल्ली आनी 10% आमकां फेसिलिटी दिवंक जाय की MLA फंडाचे ते 10% घालपाक आनी अशें करून शेतकारांक फ्री आनी जाता तशें बरे भाशेन तांकां शेतां रोवपाक तांकां एनकरेजमेंट करचें. थँक्यू. श्री दिगंबर कामत. संकल्प आमोणकरान जें कॉलिंग अटेन्शन हाडलां हें खरें म्हटल्यार अत्यंत म्हत्वाचें कॉलिंग अटेन्शन आसा कारण खाजन लँड हें सगळे कडेन सगळे कॉन्स्टिट्युएंसीनी चडशे प्रॉब्लेमां आसा
म्हाका याद जाता की आमी नितीन गडकरी जेन्ना मिनिस्टर आशिल्लो फॉर वॉटरवेज तेन्ना नॅशनल वॉटरवेजाचे आमी गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडेन MOU सायन केल्लो आहा मुख्यमंत्र्याच्या नजरे कडेन आनी तातूंत ताजेर म्हाका दिसाक मिनिमम 2,000 कोटी सुद्दां मेळपाक शकतले. ते जर MOU जर आमी इम्प्लिमेंट करत जाल्यार म्हाका दिसता हो खजनाचेर जितले पळय पयशे खर्च करपाक जाय ते सगळे तातूंतल्यान येतले. इट इज ए सामकी जशे नॅशनल हायवेज आसा त्याच भशेन नॅशनल वॉटरवेज नितीन गडकरानच कन्सेप्ट तागेले ताणें तें स्टार्ट केल्लें तें इम्प्लिमेंट करचें अशें म्हजी रिक्वेस्ट आसा मुख्यमंत्र्या कडेन. चडे करून हांगा थोडे जाण बोवाळ मारतले की कितें आमी जशें आतां अजून रोड विकले म्हण ना नॅशनल रोडवेज करता पळय तेन्ना रोड विकले म्हण ना नॅशनल वॉटरवेज गेले तेन्ना नदयो विकता म्हणटाले आनी कितें विकता म्हणटाले. मातशें स्पिकर आनी चीफ मिनिस्टरान मातशें पळोवन तें जर इम्प्लिमेंट करत जाल्यार पयशे भरपूर मेळटले तातूंतल्यान हो सगळो प्रश्न सुट्टलो. मुखर्जी तुम्ही आंतोन स्पीकर सर जे आमचे कलिगान संकल आमणकरान जे आज कॉलिंग एडिशन हाडला ताचेर हांव उबो आसा उलोवपाक. स्पीकर सर जे आमचे कोडतली कॉन्स्टिट्युशन देखून अशें जाल्लें आसा की काजन लँड आसा थंयसर आमचे मँग्रोव्स बी जाल्ले आसा पूण कितें जालां हांगासर आमचे जी काजन आसा थंयसर जी जमीन आसा ती मशिनरी घातली जाल्यार रोमता. हाकाच लागून हांव मागतां आमचे जे डिपार्टमेंटान जे एक्सपर्ट जे कमिटी आहा तेणे हें कित्याक रोमता हें पळोवन काडचें आनी तशेंच आतां रिप्लाय दिला ते प्रमाणे आमी पळयताले जी करंगूट जी भात आसा तें चडशें आमकां अवेलेबल आमच्या डिपार्टमेंटान मेळना जेन्ना आमी गेले जाल्यार चडशें मेळना आनी फ्री ऑफ कॉस्ट म्हटलां म्हणजे आमकां तें अवेलेबल आमकां करून दिवचें अशें म्हणजे मागणी आसा. येस स्पीकर सर हावजांतले बरेचशे मेंबर खाज हाजे जे ह्या कॉलिंग एटेंशनाचेर बाब संकल्प आमोणकर हांणी हाडला ताचेर उलयले तशें पळोवंक वचत जाल्यार हें खूब इम्पॉर्टंट कॉलिंग एटेंशन आसा. आमची खाजना जी आसा पळय न्ही ही सगळ्या विलेजींनी मॅक्झिमम ज्या ज्या जाग्याचेर आमी म्हणटा की न्हंयचें उदीक वयर वचून म्हणजे भरतेर समुद्राचें उदक न्हंयेन वयता न्हंयचें उदक ताज्या वयर वयता आनी खारड उदीक वयर वचपाची सगळी कडेन ऑलमोस्ट सगळ्या गांवांनी हो प्रकार आसा आनी खाजना शेती आसा. डे बाय डे खाजना शेती लोकांनी करपाची सोडली कारण लोकांक वेगवेगळ्या कामांक ती परवडना आनी ही सोडल्या उपरांत स्पीकर सर मँग्रोव्स मोठ्या प्रमाणांत वाडपाक लागला. हॅक्टर्स ऑफ द लँड ह्या खाजना शेती जे आहा ते पयलीं करताले आनी त्यानुसार खूब मोठ्या प्रमाणांत प्रोडक्शनूय आशिल्लें. हांव त्या कोरगूट गोवा धनबंद हातूर वयच्या पेक्षा हांवें हो विशय कित्याक म्हत्वाचो म्हटला हितूर दोन सजेशन्स आमदारां कडल्यान आयलीं. एक बाब निलेश काब्राल हेंच्यांनी जशें म्हटलें की खाजन बोर्ड करचो कारण आत्तां कितें जालां हेजी मानशेची पावणी जी आसा पळय न्ही ती मामलेदार पायता आनी कोण तरी नुस्त्या खातीर ती पावणी व्हरता तो फक्त आपलो नुस्त्याचोच इंट्रस्ट इको पळयता पण हांगासर विश्वासान घेवपाक जाय कितले टॅलंट आसात कितल्या जाणांची शेती आसा ह्या सगळ्यांक विश्वासान घेवन तांकांय कितें तरी मेळपाक जाय आनी त्यानुसारूच म्हणजे जे खाजना लायताले पयलीं तांकांय घेवपाक जाय. कोण तरी टॅनंट एसोसिएशन किंवा तेणी ती पावणी पायली आनी तो आपल्या नुस्त्याचो विशय सोंपयता आनी मागीर तो सोडून दिता हें न जाता. 365 days त्या खाजनाची काळजी घेवपाक जाय ती मानशेची काळजी घेवपाक जाय आनी हें करपाचें. आतां आसा ती मामलेदार पावण्यो पायता खाजना शेत म्हटल्या उपरांत रोवपाचो ZDO प्रश्न थोडे बांद बांदपाक जाय ते WRDन बांदपाक जाय असो कॉम्प्लिकेटेड विशय जावन पडला आनी आमी आत्तां जर हाजेर लक्ष दिलो ना म्हणजे बाप दिगंबर कामत हेंच्यांनी उलयता आसतना बरो विशय सांगलो की आमी नॅशनल हायवेज हे गव्हर्मेंट ऑफ इंडियान बांदपाक म्हणजे जवळपास आतां 30,000 कोटी रुपया आमी ह्या नॅशनल हायवे खातीर मोडले आनी खूब मोठ्या प्रमाणांत नॅशनल हायवे इन्फ्रास्ट्रक्चर रेडी केलो. हे अशाच पद्दतीचो इन्फ्रास्ट्रक्चर आसा जो जर आमी आत्तां म्हणजे हांव पळयतां की म्हज्या एका मतदारसंघांत आमोण्या सारकिल्ल्या गांवांत फाटल्या 12 वर्सांक 18 कोटी रुपया हे बांद बांदपाक मोडले. आतां बांद बांदल्या उपरांत लोक शेत लायतात अशें ना लोकांनी शेत लावकूच ना शेत तशेंच पडीक आसा थंय शेतूय लायना आनी नुस्तें पिसिकल्चर म्हटलां तेणी तें नुस्तेंय काडिना म्हणजे परत शेवटी शेवटी गोव्हर्मेंटान दोन कारणां खातीर इतके पयशे मोडल्या. एक की गांव राखपाक जाय हांवें गांव राखपाक जाय कित्याक म्हटलां आमी जर हे बंद बांदले ना जाल्यार न्हंयची वीर्थ ही डे बाय डे वाडत आसा शेत वयतलेंच पण हें उदक वाडत वाडत म्हणजे पावशिल्ल्या दिसांनी आमी पळयता की पूर्ण गांव भरता हेज्यो जर हायट आनी हे बंद जर बांदून काडले
ते लॉंग रन शेत पिड्ड्यार जातले, बट गांव सुद्धा जे आसा पळय न्ही हे पूर्णता उदका बरोबर हे तुडुंबांनी भरून उरतले, त्या खातीर हे बंद जावपाची गरज आसा. जेणे करून आमकां एग्रीकल्चर आनी पिसिकल्चर हाजे दोनूय जर आमी कन्सेप्ट फुडें व्हरतले आसत जाल्यार नॅशनल वॉटरवेज की बाब दिगंबर कामत आनी सुदीन ढवळीकर हे तेन्ना मंत्री आसतना तांच्यांनी कितें तरी एग्रीमेंट सायन केला खंय, लेट अस सी. हांव परत एकदां तो काडून पळयतां. पण हाजो विचार आमी म्हटल्या ती एक्सपर्ट एजन्सी घालप. एट प्रेजेंट राज्यांत ICR म्हणजे इंडियन कोस्टल एग्रीकल्चर ऑफीस हांचे ओल्ड गोवा हांगासर आसा, तांच्या कडेन एक्सपर्ट सायंटिस्ट आनी तांची टीम आसा. तांकां हांव एकंदर जो आसा पयली पुराय प्रोजेक्टाची स्टडी करपाक लायता की एग्जॅक्टली आमी एग्रीकल्चर आनी पिसिकल्चर आनी हो पुराय म्हाका दिसता परत कशें आसा विरोधकांनी हाजेर विरोध करपाक जायना किंवां विरोधकांनी हाजेर विरोधान परत उलोवंक जायना. आमी म्हटलां की हे जर करतले आसत जाल्यार ते खंयच्या तरी एका डिपार्टमेंटा कडेन आसपाची गरज आसा आनी एका डिपार्टमेंटा कडेन जर आसतले आसत जाल्यार एग्रीकल्चर इज द रायट डिपार्टमेंट. म्हणजे मदींच मामलेदार उठलो तो गेलो इन्स्पेक्शनाक तेणी पळयले तेज्यो पावर्स हाजोय विचार जावपाची गरज आसा. जो पर्यंत हाजो विचार हांव आत्तां डिसिजन घेयना परत एक सांगता जाल्यार रोखडेच भायर वचून प्रेस घेवपाक मेकळे की आतां खाजना लँड जो आसा ह्यो एग्रीकल्चरा कडेन वयतले सरकारान ठरयला वेगळे. हांवें हो विचार दवरला म्हणून म्हटलां आमी एक्सपर्ट कमिटी इन लाँग रन हाजेर तुमी तुमची सजेशन्स रायटिंगानूय बी एग्रीकल्चर डिपार्टमेंटा कडेन दिवची. आमचो इंट्रस्ट आसा एक खाजना वाचोवची, आमचो इंट्रस्ट आसा एक म्हणजे आतां हॅक्टर्स ऑफ लमी जमीन जी बेश्टी पडल्या ताजेर मँग्रुव्ज डे बाय डे वाडत आसा तेजो संकल्प पांच मिनटांत तेजो संकल्पान जशें म्हटलां म्हणजे आमकां हातूंतल्यान जर आमी शेत लायना जाल्यार निदान नुस्तें तरी पिकोवपाक जाय. म्हणल्यार इन्कम जो आसा पळय न्ही वो आमचो जेचें शेत आसा तेका इन्कम मेळपाक जाय हाजेर फर्म आसा. कारण जेचें शेत आसा तेका कितें तरी म्हणजे जो फक्त पावणी पायतलो तो इन्कम खातलो न्हू, जो शेत आसा तेकाय तेजो फायदो मेळपाक जाय, तेकाय इन्कम मेळपाक जाय. मामलेदार जो आहा पळय टायम फ्रेम ठरयता मरे, टायम फ्रेम ठरोवपाक तुका वचून टिका करपाक न्ही जाल्यार रोखडोच वचून भायर फार मारशीत, फार मारपाची संवय आहा. स्पिकर सर, आमी तेंच्या कडेन म्हणटा की तेंच्यांनी ICRान एक आमकां ओवरऑल रिपोर्ट एक दोन म्हयन्या भितर तेंच्यांनी आमकां रिपोर्ट दिवचो. सरकार सिरियस आसा ह्या विशयाचेर, हे सगळे ठरयल्या उपरांत स म्हयन्या भितर काँक्रीट हाजेर जो आसा पळय न्ही काँक्रीट सोल्युशनाचेर आमी येता. जेणे करून फाल्यां सकाळीं जर बरें इन्फ्रास्ट्रक्चर करपाचें जालें डबल इंजीन सरकाराच्यान पयशे हाडपाचे जाल्यारूय बी फाल्यां सकाळीं जर अशें म्हटलां आमी हें बंद बांदपा खातीर जाल्यार तुमी हेका सपोर्टूय करपाची गरज. पॉझिटीव स्टेप्स शेतकऱ्यांक विश्वासान घेवन हें करपाची आमची तयारी आसा. म्हणून ताणें जो आज जो कॉलिंग अटेन्शन हाडला हाजेर आमी जायत्यो गजाली म्हणजे टॅनंट असोसिएशन, मामलेदार आनी लोक सहभाग, लोकांची इन्वॉल्वमेंट ही खूब महत्वाची आसा. ती लोकांची इन्वॉल्वमेंट घेवन हें काम फुडें व्हरपा खातीर आमी पॉझिटीव दृश्ट्या विचार करता. जेणे करून आमी मुळांत जेका म्हणटा स्वयंपूर्ण गोंय जातलें आसत जाल्यार अशा पद्दतीन गांव स्वयंपूर्ण जावपाक जाय. गांव स्वयंपूर्ण जातलें आसत जाल्यार शेती हाज्या बरोबर पुरण शेती सुद्दां परत एकदां जी आतां रिवायव जावपाक लागलेली आसा ही सगळी रिवायव जावप हें गरजेचें आसा. जाल्यारूच आमी गांव आनी गोंय स्वयंपूर्ण करपाक पावतले. स्पिकर सर खरेंच स्पिकर सर हांव खरेंच एप्रिशिएट करता आमच्या मुखेलमंत्री जे कॉलिंग अटेन्शन जे आमी मांडला आनी जे सिरियसनस आयज आमच्या गव्हर्मेंटान दाखयलेले आसा आनी डिटेलान आमचे मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतान हांगा हाऊसाक सांगलेले आसा. खरेंच कित्याक आमचो जो फ्युचर जर हो जो खाजन लँड आसा जो आमचे फ्युचर जनरेशनाक दवरूंक जाय जाल्यार म्हाका दिसता जे डिसिजन आयज आनी जे प्लॅनिंग आयज केलेले आसा म्हाका दिसता हेज्या लागून आमची खाजन लँड जी आसा ती म्हाका दिसता आमचे फ्युचर जनरेशनाक वाचतली. थँक्यू सर. सभागृह अडीच पर्यंत स्थगित करता.